आपले अन्न बाबा आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. सर्वांनी काळ्यांच्या गजरात बाबांचं स्वागत करायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. महादेवाय ते नमः. महादेवाय ते नमः. चरितदेवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार परमोदार चतुर्वर्गस्य साधनम् वीरप्रसूता धर्मधरा कलिकाल शुलभंजनी सकलरसरंजनी मंगला मधुरा मोक्षदायिनी ऊर्जा ओज विभूती वैभव संपन्न असलेला आजचा हा पावन पर्व आणि आजच्या या पावन पर्वावरती आदिदेवांच्या महादेवांच्या या कथा श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्येक श्रद्धावान ज्ञानवान मुमुक्षु आर्ताने अर्थार्थी सर्वच भक्तांच्या चरणावरती आदराने वंदन करतो. व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले सर्वांचे श्रद्धेय परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय बाबाजी पंचदशनामजुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरीजी महाराजांच्या चरणावरती आदराने वंदन करतो. खरं तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा एवढा शुभ मुहूर्तावरती एवढा संपन्न असलेला आजचा हा कार्यक्रम आपण सर्व परम भाग्यवान आहात. कारण चरित्र जर असेल तर आपण इथे सर्व बाबाजींच्या परिवारातले सर्व बसलेले आहात. आपण सर्व विधी जाणता आहात. चरित देवदेवस्य महादेवस्य पावनम अपार परमदार चतुर्वर्गस्य साधनम. की मनुष्य जीवन आणि मनुष्य जीवनाची अनंतता मनुष्य जीवनाची व्यापकता जात आहे ते खरं चरित्र महादेवांचं आहे. की ज्या चरित्रातून मनुष्याला चारही पुरुषार्थ सहज उपलब्ध होतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष ज्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न करत आहोत हा संसार करण्यासाठी. हा संसार करता करता जर परमार्थ योग्य रीतीने आणि त्याप्रमाणे जर सत्महापुरुषांचं चरित्र जर कधी आपण अवलोकन केलं तर आपलंही चरित्र घडेल आणि त्या चरित्रातून परम पावन परमात्मा जो आदिदेव महादेव आपल्यावरती कृपा करेल आणि या जीवनाची सार्थकता या जीवनाची यथार्थता प्रत्येक व्यक्तीला सहज सुलभ उपलब्ध आहे. म्हणून आज या ठिकाणी बाबाजींना मी धन्यवाद देतो की माझ्याकडे 2 मिनिटं बोलण्यासाठी माईक दिला. खरं तर माझंही परम भाग्य आहे की बाबाजींच्या श्रीमुखातून आजही मला महादेवांच्या चरित्राचं श्रवण आज होणार आहे. आपण सर्व भाग्यवान आहात. खरं तर आपल्याला संपत्ती संतती पद प्रतिष्ठा मान सन्मान भोग भाग्य आपल्या कर्माने प्राप्त होतं.
आपलं कर्म चांगलं आहे म्हणून आपल्या भोवती संतती आहे, संपत्ती आहे, विपुलता आहे, संपन्नता आहे. पण मात्र आपलं सौभाग्य आहे की आपल्याला महादेवांच्या चरित्राचं श्रवण करायला मिळत आहात. आपण सर्व परम भाग्यवान आहात, कारण भाग्य आणि परम भाग्य यामध्ये बदल आहे. भाग्याने आपल्याला संसाराच्या अवतीभोवती ज्याही काही वस्तू आहे, वस्तूंची उपलब्धता आहे, ते आपल्याला उपलब्ध होतील. पण मात्र परम भाग्याशिवाय सत्महापुरुषांचं चरित्र, बाबाजींसारखं चरित्र, की जे जगद्गुरु जनार्दन स्वामींसारखं चरित्र आपल्याला आज बाबांच्या श्रीमुखातून श्रवण होणार आहे. म्हणून मी परत एकदा आयोजक, नियोजक, संयोजन करते आणि समस्त ग्रामस्थांना आभार व्यक्त करेल की आज खरं तर या भूमीला खरं आज महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अनेक वेळा या रस्त्याने जाताना महादेवांचं स्मरण व्हायचं इथं बाबाजी, पण मात्र आज एवढा मोठा हा सुख सोहळा हा आज खरा अनुभूतीला आला. म्हणून परत एकदा संपूर्ण ग्रामवासियांचे मी आभार व्यक्त करतो आणि हीच अशी जी काही सत्संकल्पाची जी काही थिंगी आहे, या सत्संकल्पाचा जो काही संकल्प आहे हा अहोरात्र आपल्याकडून होत राहो, असाच जो काही सत्संग आहे, ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा माझ भेटविला, आणि यात सत्संगातून आपल्याला सत्याची अनुभूती होत असते. सत्संगातून हा एक सत्संग आहे आणि ह्या सत्संगातून सत्यानुभूती, ईश्वरानुभूती, आत्मानुभूती, अन्यथा तत्वानुभूतीची अनुभूती आपल्याला होत असते. म्हणून परत एकदा आदिदेवांच्या महादेवांच्या चरणी वंदन करून मी महादेवांना हीच विनंती करील की हे देव, महादेव आमच्या सर्वांवरती कृपादृष्टी करा की ज्याच्याकडून हा भवसागर सहज आम्हाला तरून जाता येईल आणि तुमची कृपा आमच्यावरती अखंडत राहो, हीच बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः, महादेवाय ते नमः, महादेवाय ते नमः. जय जनार्दन. त्यानंतर स्वामी लक्ष्मीगिरी महाराज 2 मिनिटं आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील. सर्व त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमा. नमः पार्वती पते हर हर महादेव, गोपाल कृष्ण भगवान की, श्री गुरुदेव दत्त लग्न कर, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बोल रे भाई सब संतन की जय. पवित्र असे या ठिटळ नगरीमध्ये आपण बाबाजींच्या मुखातून शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाजी, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं शिव महापुराण आपण बाबाजींच्या मुखामधून ऐकत आहो की या ठिकाणी अण्णाबाबांनी सांगितलं हा वेगळं रूप आलेलं आहे. मी तो म्हणतो खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा जणू काही ती या वर्षी आणि या पर्व काळावरती आपल्या या नगरीमध्ये पाहायला मिळते. कारण का एक एक अनुभव व्यास कथा श्रवण करीत असताना एक एक अनुभव, इतकं भोळ दैव शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम आणि तया न बाधी क्रोध काम. म्हणून सर्व अधिष्ठान असेल तर पहिले वारकरी असेल तर भगवान भोले बाबा आहे. आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आधी जे परंपरा दाखवली असेल, नाथ संप्रदायाची परंपरा असेल, तत्वज्ञानाची जी परंपरा जागवली असेल, ती सर्वश्रेष्ठ असेल तर भगवान भोले बाबा आहे. भोले बाबांनी त्या ठिकाणी कंठ तत्वाला जाणत असताना अनेक आपण भाग्यवान आहो की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक नगरी आहे आणि अनेक वर्षापासून निवृत्ती दादांच्या कंठाला मुळी लागली. कुणाच्या तरी स्वप्नामध्ये जावं, कुणाच्या तरी दृष्टांत द्यावं, आणि एवढा दृष्टांत देत असताना सुद्धा मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि तया नाही यमपुरी अशा या समाधी स्थान त्या ठिकाणी आहे. भगवान भोलेबाबाचं अधिष्ठान आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ असेल तो भाव आहे भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा मग खऱ्या अर्थानं आपण खूप भाग्यवान आहोत. बघा अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम असताना सुद्धा बाबाजींनी आपल्याला या गावचं खूप मोठं भाग्य उजळले उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जुडेला. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही याच गावातले शिंदे भाऊ पायपायी धोते आणि विचारलं बाबा त्यांनी सांगितलं की आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी या कथेला आलेलं आहे. बाबाजी सांगायचे धर्म करा धर्म करा तेने देव येतील घरा धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला धर्म विना नाही गती आणि धर्म जीवाचा संगती. म्हणून बाबाजी सु सांगायचे की बाबून नित्य नेमन आम्ही ती प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. म्हणून सर्वात श्रेष्ठ असेल तर नित्य नेम नाम आहे नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण राष्ट्र संत सद्गुरु बाबाजींच्या चरणापासून अंतकरणामधून ते धारण केलं पाहिजे. धारण करीत असताना महाराज म्हणतात की बाबा अनेक पर्वकाळ साधलेले आहे अनेक तिथी साधलेले आहे पण तिथी साधत असताना गुरु समोर येताना गुरुच्या चरणाचं दास व्हावं लागतं मालक होता कामा नाही दास व्हावं लागतं. आणि मग त्याकरता मी स्वतः सांगत नाही कारण नाथ बाबा सांगतात आणि नाथ बाबांनी गुण लिहिलेला आहे. नाथ बाबा सांगतात की बाबांनो त्या गुरुच्या दरबारमध्ये जायचं आहे आणि दरबारामध्ये गेल्यानंतर मग काय आहे त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबांनो देहभानच विसरलेलं आहे आणि ते देहभान नाथ बाबा ज्यांनी येऊन या अंगावरती थुकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला असे नाथ बाबा नाथ बाबांनी गोड सांगितलं. आणि नाथ बाबा बोलतो बोला सहज बोलले सांगतात झाले बाई येडी दरबार गुरुचा झाडी झाले बाई येडी दरबार गुरुचा झाडी झाले बाई येडी दूर दरबार झाडी झाले बाई येडी दरबार गुरुचा 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 झाडी हा दरबार गुरुचा झाडी दरबार गुरुचा झाडी दरबार गुरुचा झाडी हो दरबार गुरुचा झाडी दरबार गुरुचा झाडी हो दरबार गुरुचा झाडी झाले बाई 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 दरबार गुरुचा झाडी माझा गुरु लाई बोला ज्ञानबोध दिला मजला ज्ञानबोध देऊन मुक्त केला ब्रह्मनाडीची ही ज्योत जागवली हो झाले बाई येडी दरबार गुरुचा झाडी 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 झाले बाई दरबार गुरु सदाणी 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 काल बाई दरबार गुरु सदाणी जनार्दन बाबा हो बाबा मी करू तुमची सेवा 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 जनार्दन बाबा हो जनार्दन बाबा हो
हातवरती करायचं जननी करी तर तुमची सेवा तुम्ही आशीर्वाद मला द्यावा जनन बाबा हे बाबा मी करू तर तुमची आपण खूप भाग्यवान आहोत की ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी कथाश्रवण करीत आहोत. जणू काही आपल्याला असे सद्गुरु प्राप्त झालेले आहे, आपल्याला भेटलेले आहे. श्री गुरु सारिका असता पाठीराका आणि इतरांचा लेखा कोण करी, राजी असे कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावी या न्यायाप्रमाणे खरोखर जेवढं जितकं द्यावं तेवढं धन्यता कमी आहे. कारण का खूप भाग्यवान आहोत आपण ठिटळकर, कारण का बाबाजींनी तुमचा शब्द घेतला आणि तुम्ही त्यांच्या शब्दाला जागले. अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे म्हणून दोन शब्द या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जनार्दन. गुरु महाराज, 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 जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. ओ गुरु महाराज, 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 जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु.
Oh, no.
तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा कुटिदळानि कारुण्यसिन्धुभवदुःखहरि तुजवीन शंभो मजकोन तारे। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान दत्त 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 अलखनिरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। भगवान की त्र्यंबकेश्वर महाराज की सब संतन की जय। धन धर्म की हनुमान की जय। रामचंद्र की नीलकंठेश्वर भगवान की जय। सर्वांचे भजन करायचं आहे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगेकाळी। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्व करा भजन हो। एक लक्षात घ्या, भोजन झालेलं आहे आता भजन। भोजनात एकाही घासात कंजूशी केली नाही, त्यातल्या त्यात बालुशाही होती। आज काय होती, काय होता, बालुशे एवढं गोड तुमचं तोंड मुख केलं, मग अजूनही गोड करायचं असेल तर ते भजनाने होत। एकतर टाळी वाजताना कंजूशी करायची,
कंजूस तुम्ही संसारात वागा पण परमार्थात अजिबात नाही, लक्षात म्हणून टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. जर आपण टाळी कायम वाजवत राहिली ना आपल्या हातावरच्या रेषा सगळ्या बदलतात, प्रारब्ध बदलून जातो. म्हणून टाळी वाजवायला काय फरक काय पडतो, इथंच वाजवायची ना. इथं नाही वाजवली तर मग पुढच्या जन्मात कुठं वाजवायची तुम्हाला माहिती. म्हणून कोणीही कंजूशी करायची नाही. या ठिकाणी आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय आत्ताच एवढ्या ज्यांचं आगमन झालं असे जनेश्वर बाबा आले त्यांचं टाळ्याचं का जरा स्वागत करायचं आहे. आपले अण्णा बाबा लाखो लोकांना ज्यांचा अनुभूती येते अनुभव येतात, बाबाजींवर नितांत श्रद्धा आहे आणि आपल्या पवित्र पावन 108 कुंड महामृत्युंजय यागान लाखो साधू संतांच्या त्या पवित्र पावन त्या भूमीमध्ये आणून त्यांचा आशीर्वाद घेऊन फार मोठं भव्य दिव्य ज्यांच्या हातून कार्य होतं असे आमचे अण्णाबाबा यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. परमपूज्य सुनील बाबा आहे या ठिकाणी, सुदम बाबा आहे, आणखीन ज्यांनी गोड असं आशीर्वाद दिला आणि तुम्हाला भजनामध्ये दंगून टाकलं असे आमचे परमपूज्य 108 श्री महंत लखन बाबांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यानंतर दंडधारी ओंकार बाबा यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेषतः भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी ज्यांनी आज गोड पंगत दिली त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. कारण अन्नदाते येते, ज्यांनी ज्यांनी आज अन्नदान दिलं, काल दिलं, परवा दिलं, 5 दिवसापासून अन्नदान चालू आहे आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण देणे को काय काय पाहिजे, अन्नदान लेने को हरी नाम घे, देने को कुछ दान, तरने को निमिता है, डूबने को अभिमान कबीरा, डूबने को अभिमान. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ थको हो, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजो हो, पंती को छाया नहीं, फल लागी अति दो रंग मेरा, फल लागी अति दो. भजनात कंजूशी नाही, सगळ्या बाबतीत कंजूशी. कारण भजनानात भगवान भेटतो, भजन नावाचा धातू आहे लक्षात. आणि म्हणून भजन कधीही करताना कंजूशी करू नका. अगदी सुंदर, अगदी हाय हात सर्वांना दाखवा, बघा प्रत्येकाला टिपा की कोणी हात वर केले. हे हात फार महत्वाचे आहे जगन्नाथ. आणि अशी टाळी वाजवायची सर्वांनी मस्त. वा 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 जोरात, वा वा. जय जनार्दन, जय शिव शंकर, हर हर महादेव, हे महादेव. वा असा आनंद पाहिजे. काल जरा गेलो अचानक लिंक तुटून गेली, आज आहे. कारण ते यायला पण तेवढे लागतं ना, ते आले तरच आम्ही बोलतो, आमचा भोंगा बोलतो, नाहीतर बंदच पडून जातो. कारण जसं ह्या माईक मधून बोलल्यानंतर तुम्हाला आवाज येतो, तसं आमच्यामध्ये जुनू बाबा बोलायला लागले तरच तुम्हाला ऐकायला येतं. ते जर नसले आले तर शांत बसून राहायचं. तुम्ही आमच्याकडे पाहायचं ना, आम्ही तुमच्याकडे पाहायचं. म्हणून सर्वांनी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगरी, महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगरी, काशी विश्वनाथ गंगे बोला, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, हर हर महादेव शो
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन अक्षर चार अमा भक्तांचे माहेर जनार्दन अक्षर चार अमा भक्तांचे माहेर अमा भक्तांचे माहेर अमा भक्तांचे माहेर अमा भक्तांचे माहेर अमा भक्तांचे जनार्दन अक्षर चार अमा भक्तांचे माहेर बोला अक्षर चार अमा भक्तांचे माहेर हरि ओम नम शिवाय हरि ओम जनार्दनाय 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 हरि ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय हरि ओम जनार्दना नमः पार्वती देव हर 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 शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींचे शुभ आशीर्वाद. आज थेटाळा नगरीमध्ये नीलकंठेश्वर भगवंताच्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि सालबाधाप्रमाणे पण आपल्या गावामध्ये फार मोठा सप्ताह होतो अखंड हरिनाम सप्ताह. आणि ह्या वर्षी मंडळानं गावातल्या सर्व भाविकांना सर्वच गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी माता भक्तींनी पंचकृषीतील भाविकांनी फार मोठं अगदी मन केलं आणि मोठ्या मनानं शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी त्याचं आयोजन केलं नियोजनही खूप गोड केलं. सगळ्यांचं मुख गोड करून अगदी कार्यक्रमाचं खरंच कौतुक करावं सगळ्या गावांनी कौतुक करावं असं ह्या थेटाळ्या गावामध्ये शिवमहापुराण तुम्ही आयोजित केलं त्याबद्दल मंडळाचं खूप मनपूर्वक टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. ताळी वाजवायची तर कडकड कडकड वाजायची आजी बात हे करायचं वा कारण त्याने एवढा कार्यक्रम केला त्याच्यामुळे आपल्याला इथं नाहीतर इथं कोण बसलं असतं. स्मशाने श्वासा क्रीडा जवळ पण इथं जवळची जवळ अशा ठिकाणी किती आनंद येत असेल आणि म्हणून त्या मंडळाचं खूप खूप स्वागत आहे. भाविक भक्तांनी ज्यांनी रात्रीचा दिवस केला कार्यक्रम आयोजन करणं फार अवघड असतं दिवसभर तेच आणि रात्री 12-1 तुम्ही जाता निघून पण त्यांचं 2 वाजेपर्यंत चालूच राहत असं आलंय उद्याचं काय. धन्यवाद तुम्हाला. आणि आमचे महात्मे लोक पण आले वास्तविक हे सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला आशीर्वाद देता येते कृपादृष्टीने हाळीले आपल्या पदी बैसविले त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय त्यांचा चरणस्पर्श आपल्या गावाला झालेला आहे असे एक एक महात्मा एक एक संत या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानेश्वर बाबा थोडे लवकर आले असते तर बरं झालं असतं थोडे 2 शब्द परंतु शेवटी होईना 5-10 मिनिटं आशीर्वाद द्यायचा आहे म्हणजे याचा अर्थ शेवटपर्यंत तुम्हाला बसायचा आहे. धन्यवाद. आमचं एक जिव्हाळा आहे
प्रेम आहे, कारण गुरुबंधुतले एक वेगळं आगळं नातं असतं, त्याच्यातलं एक वेगळंच, कारण परिवारातलं आलं म्हणजे आनंदच असतो, बरोबर आहे का? गुरु शिष्याचे नाते आमचा जन्मो जन्मीचा शिक्का, जन्मो जन्मीचा शिक्का, नाही कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का, फाटेल कपडा बदलून येते, फाटेल कपडा बदलून येते, भक्त अशा करती जनार्दन बाबांची मूर्ती अमर हो, म्हणून सर्व संतांना व्यासपीठावरून संन्याशी परंपरेने ओम नमो नारायण. आणि असं परिवारात जय जनार्दन, जय बाबाजी, जय शिवराय. म्हणून आपण काल बघितलं की भगवंताचं रूप कसं असतं, शिवविवाह बघितला, गणपती बाप्पाचा विवाह बघितला, काल आपण सांगितलं की विश्वाद्य विश्व बीजम निकलम भैरणम पंच भक्रती नेत्र, तो महादेव आहे. आत्ताच महाराजांनी सांगितलं अण्णाबाबांनी की यत्र यत्र स्थितो देवा सर्व व्यापी महेश्वर, ही पृथ्वी आहे आणि हे जे काही आकाश सर्व दिसत आहे हे शिवलिंग आहे. आता बघा तुम्ही सगळ्या बाजूने बघा कलर कसा आहे, हे जे आकाशाचा कलर कसा आहे, शिवलिंगासारखा आहे. म्हणजे हे जे आकाश आहे पूर्ण आणि आपण त्याच्यात बसलेलो आहोत हे शिवलिंग आहे, जिकडं पहा तिकडं तेच आकार आहे, आणि ही पृथ्वी ती पण गोल आहे. तुम्ही विश्वनाथ, 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 दिन रंग बियानाथ, दिन रंग बियानाथ, कृपा करा नदी तोड़ी, कृपा विश्वंभर आहे, विश्वाला भरून उरणार विश्वंभर आपण म्हणतो. काशी विश्वनाथ विश्वाचा नाथ आहे, आपण त्याच्या पुढे सगळे अनाथ आहे. आणि खरं सांगू, प्रदोष असो, सोमवार असो, संक्रांत असो, अष्टमी असो, प्रदोष प्रदोष फार महत्वाचा आहे. भगवान शंकराच्या उपासनेत छान आवाज येतात, फार फार महत्वाचं आहे. कुबेर प्रसन्न व्हावं, कारण ज्यावेळेस भगवान शंकराच्या प्रदोष काळात आपण अभिषेक करतो, लक्षात घ्या, अभिषेक करायलाच पाहिजे. देवाचा अभिषेक केला जे आपण पाहिलं बघितलेलं आहे की शुक्राचार्य, वास्तविक ही शुक्राचार्यांनी पाहिलं की राक्षस कुळामध्ये सर्वांना त्रास आहे, आणि आता मात्र जर आपण काहीतरी केलं नाही तर आपण, म्हणून 1000 वर्ष शुक्राचार्य एका झाडाला उलटे टांगलेले होते भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी, लक्षात घ्या. आणि खाली मिरच्या टाकल्या त्या लाल, त्याचा धुवा आपल्या नाकामध्ये जायचा, नाकातून रक्ताचं सारखी धार लागायची. किती दिवस? 1000 वर्ष असे टांगलेले होते. भगवान शंकर प्रसन्न आहे, बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, अशी साधना करायची काय गरज आहे? त्याच वेळेस त्यांचं नाव भृगु होतं, परंतु स्वतः भगवान शंकरानं त्यांना नाव दिलं शुक्राचार्य. कारण का? की बाबा एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, काय पाहिजे? म्हणजे मला संजीवनी मंत्र पाहिजे. लक्षात घ्या, तो कोणाला दिले जात नव्हतं. जनार्दन स्वामीने ज्यावेळेस संजीवनी मंत्र विधित आणला, परंतु तो आणण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामी गोळवाडीला ज्यावेळेस घरात घर सोडलं, आणि 6 महिने ते
त्या गोळवाडीच्या घरात जायचं येत नव्हतं गंगो मावशीच्या. गंगो मावशी मला घरात यायचं नाही, मला जागा पाहिजे. बाबाजी तुम्ही घरात येत नसेल तर मग कुठं तुम्हाला लोक शोधतील सगळे. दहेगाव जवळ आहे. त्यांनी सांगितलं हा उखाडा आहे, उखाडा खांदा. उखाडा खांदला आणि उखाडा खांदून त्यावर तसे गाडीबैल झाकून लावली, गाडीबैल लोटून दिली. बाबाजी 6 महिने उखाड्यात होते. किती दिवस? आपण किती दिवस थांबू शकतो? खराब जागी जर असलं तर इकडं तिकडं पाहतो. 16 वर्ष तर अशी तपश्चर्या केली, पण तपश्चर्याच्या अगोदर 6 महिने उखरड्यात आहे. सोपी गोष्ट नाही. देव म्हणतात ना, प्राप्त करायचं असेल, देवाची प्राप्ती करायची काही सोपी आहे का? दिदल्यावानी प्राप्त. प्राप्त करायचं आहे तर तप करावं लागतं. पट ठेवायचं असेल तर तपच करावं लागतं. लाभचा उलटा शब्द काय होतो? काय होतो? भला. अगोदर भला करायचं शिकलं का आपाप लाभ होतो. भला आणि तपाचा उलटा अर्थ काय होतो? पट. ज्याला पट ठेवायचे त्याने तप केलं. तुपी विन दैवत विन प्राप्त बाबाजी 6 महिने तिथं बसले. बोरसरला एक काकुला पाठवलं की जा तिथं ग्रंथ आहे, गायत्री मंत्र आहे. सगळं ब्राह्मण सांगितलं हे आम्ही कोणाला देत नाही. तिने सांगितलं जेवढं काही आहे शरीरावरती सोनं नाणं तेवढं घ्या, माझ्या जनूबाबाला एवढा ग्रंथ. 6 महिने तो अभ्यास केला आणि तिथं संजीवनी बाबाजींनी त्या उखरड्यात लिहिली. काही सोपी गोष्ट तीच संजीवनी. 1000 वर्ष भगवान शंकरानं बाबाजीला 6 महिन्यात दिली आणि शुक्राचार्यांना 1000 वर्ष उलट टांगल्यानंतर मिळाली. काय काय ताकद असेल गुरुमाऊली बाबाजींमध्ये? 1000 वर्ष खालून धूर चालायचा मिरच्यांचा, त्यावेळेस भगवान शंकर प्राप्त झाले. आता आपल्याला बाराजी त्रिलिंग बघायचे आहे. आणि मग बाबाजी बाहेर आले त्या 6 महिन्यानंतर. क्रम क्राम क्रीम क्रीम करू आपण गायत्री मंत्र लोक काय म्हणते? हा क्रम क्राम क्रीम क्रीम करू रम राम रिम रिम सकाळी वाटत असेल काय चाललंय. पण ते बाबाजींना ते एक एक शब्द गायत्रीतला फोड करायला 6 महिने लागले. आपल्याला वाटतं सहज विधी मिळाली. विधी काही सोपी समजू नका. वाचावी नित्य वाचावी नित्य विधी ते होईल वो ते होईल वो आदावी वाचावी नित्य विधी सगळे मंत्र आहे. आपल्याला माहितच नाही विधी वाचल्यानंतर सगळी भगवान शंकराची स्तुती आहे. मार्कंडे स्तोत्र आहे, ज्याला आपण हॅपी बर्थडे टू यू करतो, मेणबत्त्या पेटवतो, विजवतो, ते नाही करायचं. बाबाजीने जे मार्कंडे स्तोत्र म्हणलेलं आहे, मुलाचा जन्म असतो ज्या दिवशी झालेला आहे तीत असो, त्या जन्माच्या दिवशी मार्कंडे स्तोत्र म्हणा. आयुष्य त्याला शेवटपर्यंत सुखाचं मिळेल. मार्कंडे स्तोत्र वाचलं कधी? माहित नाही. मार्कंड स्तोत्र स्वतः बाबाजीने विधीत आणून ठेवलं, लक्षात घ्या. त्याही पेक्षा पुढचं सांगायचं आहे की आपल्याला अजून माहित नाही. फक्त 12 ज्योतिर्लिंग माहिती आहे, पण 8 ज्योतिर्लिंग अजून माहित नाही की जे आपले 8 दिशांनी रक्षण करतात. म्हणा ओम सर्वाय क्षिति मृते नमा. बघा सर्वांनी म्हणा ओम सर्वाय क्षिति मृते नमा. क्षिति मृते ओम भवाय जलमृते नमा. एक दिशेला एक सगळ्या दिशेला आहे म्हणून आपण गोल फिरतो, ते आपलं रक्षण करतात. जल ओम भवाय जलमृते म्हणजे जल स्वरूप सुद्धा भगवान शंकर आहे. ओम भवाय जलमृते नमा. ओम रुद्राय अग्निस्वरूप सुद्धा भगवान शंकर आहे, लक्षात घ्या. अग्निरूपात सुद्धा भगवान शिव आहे.
ओम रुद्राय अग्निरूपय नमः, ओम भीमाय आकाश, हे जी दिसत आहे हे सुद्धा भगवान शंकरच आहे पण माहिती नाही, म्हणून आकाशाकडे नमस्कार। आकाश तत्व भगवान शिवाय। ओम सर्वाय शीत मृते नमः, ओम भवाय जलमृते नमः, ओम रुद्राय अग्निमृते नमः, ओम उग्राय वायू जो वाहतो आपण श्वास घेतो तो संपला का आपला कायमचा विश्वास आहे, जो श्वास आहे वायू आहे तो सुद्धा भगवान शिव आहे। लक्षात लक्षात घ्या, बारकाईने लक्ष द्या। वायू मृते नमः, ओम सर्वाय श्रुति मृते नमः, ओम भवाय जलमृते नमः, ओम रुद्राय वायू, ओम रुद्राय अग्निमृते नमः, ओम उग्राय वायुमृते नमः, ओम भीमाय आकाशमृते नमः, ओम पशुपते यज्ञमाम, यज्ञ स्वरूप सुद्धा भगवान शंकर आहे। अष्ट हे दररोज नित्यनेम म्हणायचं, ओम सर्वाय श्रुति मृते नमः, ओम भवाय जलमृते नमः, ओम रुद्राय अग्निमृते नमः, ओम उग्राय वायुमृते नमः, ओम भीमाय आकाशमृते नमः, ओम पशुपते यज्ञमामृते नमः, महादेवाय सुमृते नमः। वैशन्य सूर्य हा जो सूर्य उगतो तो सुद्धा भगवान शंकर काय सांगितलेले, सूर्याला जरी नमस्कार केला तरी भगवान शंकराला नमस्कार होतो, ओम सूर्याचं सुद्धा नमस्कार। आता किती सुंदर आहे हे आपल्याला माहीत नाही, ही बाबाजीने विधीत आणून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण भाग्यवान आहे एवढे। आज ज्यांनी पंगत दिली, काल पंगत दिली, किती भाग्यवान, किती दाते बिचारे, त्यांना कसं कळालं की शिवमहापुराणमध्ये आपण प्रसाद दिला पाहिजे, म्हणजे किती सहजता आहे, किती देवासाठी एक पट दिलं तर देव दहा पट देतो, एखाद्याला कळत नाही। एका ठिकाणी एक फार मोठा शेठ होता, फार फार मोठा होता, काही काही फार मोठे असतात, सगळ्याच गोष्टीत मोठे असतात। आम्ही कधी कधी धान्याला आपले भक्तगण जातात ना, तर गरीबाच्या घरात जर गेलं तर गोणी भर येतो, पण मोठा बांगला पाहिलं का ते म्हणते बाबा घरी नाही, सरळ निघावं लागत। काही काही ठिकाणी होता असं, म्हणजे नाही नाही ते घरात नाही, मार तू दे ना काय फरक पडतो, नाही नाही ते आल्यावर देऊ, पण गरीबाच्या घरात नाही, गरीबा नाही, जनार्दन बाबाची गाडी आली पटकन द्या गाडी धान्य टाकून असं म्हणजे। एक इथं शेठ फार कंजूस, फार कंजूस, अति कंजूस। दिवाळीच्या दिवशी सुद्धा आपल्या घरवालीला सांगायचं भाऊ भावाकडून कपडे घेऊ नये, एवढं कंजूस। आणि एवढं कंजूस असताना एकदा दिवाळीच्या वेळेस त्या शेठला खीर खावाशी वाटली, नोकराला सांगितलं मी तुला सगळं देतो पण खीर बनवायची, खूप सुंदर खीर बनवायची। नोकराला वाटलं आज कस काय, आतापर्यंत कधीच शेठला खीर खावं वाटले नाही, पैसे खर्च करावं वाटले नाही, आज तर फार दिवस चांगला होत्या। त्याने ही काजू आण, किसमिस आण, बदाम आण, हे आण, दिवसभर वाहतच होता दूध आण, आय मस्तपैकी खळखळ 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 खीर शिजवली। आता याला खीर झाल्यानंतर शेठचं मन बदललं, हे म्हणे ज्याला चांगलं स्वप्न पडलं त्याने ही खीर खायची, आता हे स्वप्न काय सांगून पडणार आहे का, त्या खिरीसाठी सुद्धा स्वप्न काय करावं। आता आता ह्या नोकराला वाटलं याची बाजू पलटली, आता म्हणजे मग सकाळी उठल्या का स्वप्न सांगायचं, ज्याचं चांगलं स्वप्न असेल त्याने ती खीर खायची, बरं म्हणजे आता हे थकेल होत पळून पळून नोकर, याला मस्त झोप लागली खरं येतलं, सकाळी उठलं ए म्हणे काय उठ लवकर, हे कायच उठत अजिबात उठायला तयार नाही, अरे उठ ना लवकर, म्हणे नाही नाही झोपा आता मी लय थकलेलो आहे झोप, अरे म्हणे तुझं स्वप्न सांग, म्हणे शेठ तुमचं स्वप्न अगोदर सांग, माझं गरीबाचं स्वप्न गरीब राहणार, अरे म्हणे काय सांगू, रात्रीचं फार मोठं ढोल ताशा आले, स्वतः ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्राची गादी खाली झालेली, त्याला वाजवत गाजवत माझ्या गादीवर घेऊन या। शेठ शेठ खाऊ मग तुम्ही रात्री, हा मग वरती गेलो, ब्रह्मदेवाने हार घातला, सगळे देव हात जोडून उभा होते, मला इंद्राच्या गादीवर बसवलं, सगळ्यांनी ढोल ताशाचा गजर केला, सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि एवढ्या मोठ्या गादीवर मला विराजमान केलं, बघ माझं किती मोठं स्वप्न आहे, सांग तुझं काय, म्हणे आवड माझं गरीबाचं स्वप्न, म्हणे काय रात्री 12 वाजता भूत आलं, ऐका गरीबाचं स्वप्न, रात्री 12 वाजता भूत आलं आणि सांगितलं मोठा दांड्या होत त्याच्या आता, मी उठलो हात जोडलो भाऊ भूता मला माफ कर, अरे खीर कुठे, मी सांगितलं ती तिकडे,
अक्षर घ्या. अरे खीर कुठे नसते तिकडे तिकडे. मग चाल नाही पुढे होय नाहीतर दांडच मारेल. त्याने एक ग्लास भरून दिला शेट मला. शेटला तो अवघड थरथरच. एक ग्लास भरून दिला सांगितलं घे पटकन लवकर. शेट तुम्ही सांगितली होती खीर थंड झाल्यावर फार छान लागत लय गोड लागत होती. एक पिलो दुसरं घेतलं तिसरा ग्लास घेतला शेवटी पातळ्यात पाणी टाकून तेही पिऊन घेतलं. शेट शेट म्हणे काय खरंय काय माझं स्वप्न कधी कधी खरं होत. आणि त्यांनी खरंच पिऊन घेतलेली होती. अरे म्हणे तुला समजत नाही भूत आलं एवढं मोठं भूत आलं आणि तुम्हाला उठवायचं नाही म्हणे तुम्ही इंद्राच्या गादीवर जाऊन बसले होते. तिथपर्यंत मला येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून बाबांना दान धर्म करताना कुठंच माग पुढं पाहायचं नाही तर ते गादीवरच बसले राहते इंद्राच्या. सदैव चाले अन्नदान देना सदैव चाले अन्नदान देना स्वधर्म सेवा रुक्ती सनातन स्वधर्म सेवा रुक्ती सनातन कति प्रभुता महिमा जनार्दन सद्गुरुता महिमा आरती निशा दिवर मौन गिरी मुनिते म्हणून आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. आज पहिलं आहे चौराष्ट्रे सोमनाथम च श्री शैल मलिका उज्जैनिया महाकालम ओंकार ममलेश्वरम. चला पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून यायचंय सगळ्याला. सगळ्यांनी हात जोडा. आपल्याला मनाने जायचे शरीराने कोणालाच नाही. मनाने लवकर दर्शन होत आणि मनाने जेवढं लवकर जात येईल तेवढं शरीर लवकर जाणार. सोमनाथ दर्शनाला तुम्हाला घेऊन चाललो आहे. का सोमनाथ निर्माण झाले इंद्राला आपल्याला माहिती की चंद्राला 27 कन्या दक्ष राजाने दिली. किती 27. विशेष म्हणजे 27 च्या 27 मुली चंद्राच्या नशिबात आहे. म्हण थोडक्यात पत्न्या आहेत त्याच्या. सगळ्याला सारखं जीव लावलं पाहिजे ना. म्हणून चंद्रानं रोहिणी नावाच्या पत्नीला जास्त जीव लावलं अशी कथा आहे. रोहिणीला जीव लावताना बाकीच्या सगळ्या मुलींनी सांगितलं दादा तुमची जावाई सांगायचं. सगळ्यांना काही जीव लावत नाही फक्त रोहिणीला. आम्ही सगळ्या जणी तुम्ही दिल्या मला. पिता देवाला सांगतात की दादा सगळ्याच्या सगळ्या त्या तुम्ही दिलेल्या आहे परंतु चंद्र मात्र आम्हाला सगळ्याला सारखा जीव लावत नाही रोहिणीला जीव लावत. म्हणून दक्ष राजा सांगायला आला की बाबा जावाई बाबू असं करू नका. सगळ्याच मुली मी तुम्हाला एकदा एवढ्या लहान वाढवल्या लहानच्या मोठ्या केल्या लाडा कोडात वाढवल्या आणि सगळ्या तुम्हाला दिल्या. तुम्ही सगळ्यांना जीव लावा ना. चंद्र तेवढ्या पुरता हा म्हणला. महिना 6 महिने झाले परत तक्रार झाली. मग दक्ष राजाला राग आला. जा चंद्र तुला या ठिकाणी सगळ्या अंगाला भत पडते तुला कुष्ठरोग होईल. जा तुझं अंग जर्जर होईल. माझा शाप आहे तुला. शाप दिल्यानंतर चंद्राला अक्षरशः कुष्ठरोग झाला. भत पडले. चंद्र दुःखी झाला. सगळे देव दुःखी झाले की आता चंद्राला जर एवढा क्षयरोग झाला तर आता काय करायचं. सगळ्या राण्या चंद्राच्या रडायला लागल्या की दादा एवढा मोठा शाप नको द्यायला पाहिजे आता. आज त्यांच्या अंगातून पूर्ण कुष्ठरोग आहे. रक्त पडत आहे. पू पडतो आहे. केसातून सुद्धा पू पडतो आहे. पायातून पू पडतो आहे. दुर्गंध सुटलेला आहे. चंद्र हैराण झाला. त्या ठिकाणी नारद जी आले. ब्रह्मदेव आले. सांगितलं चंद्रा तुला भगवान शंकराची आराधना करावं लागेल. तुला प्रभा क्षेत्रावरती जावं लागेल. प्रभा त्या क्षेत्रावर जाऊन तुला 6 महिने भगवंताची उपासना करावं लागेल. ओम नमः शिवाय जप करावं लागेल.
त्या ठिकाणी एकांतात जा, भगवान शंकराचं स्मरण कर आणि भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला, प्रगट झाले तर त्या आशीर्वादानं तुझं हे सगळं निघून जाईल. आणि जात लक्षात, भगवान शंकराचा अभिषेक जर केला, भगवान शंकराची जर पूजा केली आणि भगवान शंकराचं तीर्थ अंगावर टाकलं तर आपल्या अंगाला कधीच कुष्ठरोग होत नाही. म्हणून आपण ह्या चंद्रानं 6 महिने उपासना केली. नमशिवाय 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 जप केला. शिव शिव नम शिव नम शिव नम शिव अखंड जप चालू होता. 6 महिन्यांनी भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकराने चंद्राला दर्शन दिले. एकमेव देव आहे महादेव, प्रगट होता, दर्शन देतात. दर्शन घेण्याची आपली पद्धत आहे. भगवान शंकराला नमस्कार केला, बोले बाबा 6 महिन्याच्या उपासनेने तपश्चर्याने तुम्ही मला आज दर्शन दिलं, मी धन्य झालो. अंगावर माझा एक कुष्ठरोग आहे. भगवान शंकराची कृपा दृष्टी पडली आणि सांगितलं की 15 दिवस पूर्ण होशील आणि 15 दिवसांनी परत कमी 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 होत जाईल असा आशीर्वाद दिला लक्षात. आणि एक कुंड तयार केला. या कुंडामध्ये जो कोणी स्नान करेल तिथे एक कुंड आहे, त्याचा कुष्ठरोग जाईल असा आशीर्वाद दिला. मग सांगितलं, देवा तुम्ही जर आता ह्या ठिकाणी सगळे 33 कोटी देव आहे, मी स्वतः तुमची उपासना करतो आहे, असं कारण तुम्ही इथंच ज्योतिर्लिंगाच्या रूपानं राहा, सांगितलं काही हरकत नाही. म्हणून आज तुम्ही उपासना केली चंद्रा, आज सोम म्हणजे चंद्र तुमच्याच नावानं या ठिकाणी मी कायम अखंड वास करेल, लाखो लोकांचं दुःख हरण करील आणि त्याच ठिकाणी भगवंत विराजमान झाले, त्यांचं नाव पडलं सोमनाथ भगवान. बोला सोमनाथ भगवान. सोमनाथेश्वर सोमनाथेश्वर हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. बोला सोमनाथ भगवान. सोमनाथ भगवंताचं दर्शन करून आलो. त्यानंतर 4 सोमनाथ श्रीशैल्य मल्लिकार्जुन. काल मल्लिकार्जुन बघितलं, आज काही बघायची गरज नाही. का निर्माण झाले? कार्तिक स्वामीसाठी भगवान शंकर आणि पार्वती, शंकर मल्लिका पार्वती आणि शंकर अर्जुन नावानं त्या ठिकाणी कार्तिक स्वामीला भेटायला गेले आणि कार्तिक स्वामीने दर्शन घेतल्यानंतर अगोदर तर ते 6 मैल पुढे निघून गेले होते कार्तिक स्वामी रागराग. परत पार्वतीने सांगितलं आमुष्याच्या दिवशी भगवान शिव येतील आणि पौर्णिमेच्या दिवशी मी स्वतः तुझी सेवा करेल बाळा, असं रुसू नकोस, अखंड तुझ्यासाठी आम्ही ठरवू. म्हणून कार्तिक स्वामीसाठी भगवान शिव मल्लिकार्जुन नावाने तिथे राहिले. आपण काल बघितलं मल्लिकार्जुन भगवान की जय. 4 सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार उज्जैनीयम महांकाल. महांकालेश्वरला जायचं आहे सगळ्यांनी. 2 मिनिटं जो जास्त वेळ नाही लागला चालायचं सगळ्यांना. महांकालेश्वर कोणी कोणी बघितलं उज्जैनला? अवंतिका नगरी. हा, महांकालेश्वराचं रूप काय, कसं प्रकट झालं महांकालेश्वर, ते आपल्याला ऐकायचं. भगवान शिव वास्तविक त्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत होता, त्याला 4 मुलं होते. वैदिक होते भगवान शंकराची, ते 4 मुलं अखंड सेवा करत होते, अखंड पूजा करत होते, अखंड भगवान शंकराच्या कार्यामध्ये 24 तास नमशिवाय आणि अभिषेक करत होते. हा जो काही
राक्षस आहे आणि त्या अशुत राक्षसानं अखंड पूर्ण भूमंडलावरती स्वारी केलेली आहे. वरदान प्राप्त केल्यानंतर इंद्र सगळे देवता आपल्या कब्ज्यामध्ये केलेले आहे. सगळे भगवंताला कोणी भजन केलं कोणी भगवंताचं स्मरण केलं तर त्याला शिक्षा द्यायला सुरुवात झालेली आहे. ग्रंथाची होळी करून टाकलेली आहे. ग्रंथ आणि ब्राह्मणाचे वेद संपून टाकलेले आहे. अनेक प्रकारचा दुराग्रह त्यांनी केला दुष्टपणा केला आणि मात्र उज्जैन पर्यंत तो पोहोचला नव्हता. काही दिवसांनी कळालं त्याला की आज नगरी जाई उज्जैन नगरीत आपल्याला जायचंय. उज्जैन नगरीमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताना चारी बाजूनी कडा बांधलेल्या होत्या उंच उंच असं, परंतु त्याला वेळेला वेळ लागला नाही. आतमध्ये आला, चारही मुलं पूजा करत होते. त्यांनी सांगितलं, महादेवा आज याच्याकडे शस्त्र आहे अस्त्र आहे, माझ्या आमच्याकडे फक्त तुमचा आश्रय आहे, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही भोले बाबा. आणि आज मात्र तो आम्हाला ओढतो आहे तोडतो आहे प्रयत्न करतो आहे, पण आम्ही तुझी पूजा सोडू शकत नाही. किती वेळ आला किती काळ आमच्यावर आला तरी आज आम्ही तुझ्या पूजेपासून अलिप्त होऊ शकत नाही, असं म्हणतानी त्याने तलवार वर काढलेली आहे. आणि ज्या ठिकाणी त्या मुलांनी चारही मुलांनी भगवंताची एक मातीची पिंड बनवलेली होती त्या पिंडीची ते पूजा करत होते. ती पिंड अशी खोलवर गेली अशी फार तळापर्यंत गेली आणि तळातून महाकालेश्वर भगवान विश्वनाथ प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला, एक हुंकार केला, एक श्वास सोडला आणि श्वासाच्या याच्यावरती तो राक्षस राग केला. राक्षसाची पूर्ण राग झाली तिथे. लक्षात महाकालेश्वराचा भगवान तातून प्रगट वरती आला आणि असं स्वरूप प्राप्त केलं सगळे घाबरले. त्यानंतर चंद्रसेन नावाचा राजा आहे आणि त्याला असं सुंदर असं चिंतामणी मणी दिलेला आहे. चिंतामणी तो चमकतो आहे. तो काही भार सोनं द्यायचा काही भार तांबं द्यायचा काही पण त्याच्या गळ्यात असल्यानंतर लाखो लोकांना तो इंद्र समान अगदी चंद्र समान नव्हे नव्हे प्रकाश पडायचा आणि म्हणून सगळ्या राजांनी त्याच्यावर स्वारी केली. ही एक कथा आहे. सगळ्यांनी स्वारी केली असताना सगळे सगळे राजे आले ते मणी घेण्यासाठी आणि राजा भगवान शंकराची पूजा करत होता. बाबांनो पहिले राजे भगवान शंकराची पूजा करत होते. प्रभू रामचंद्र स्वतः दशरथ महाराज यांच्या घरात भगवान शंकराची पिंड होती. जिथं जिथं भगवंत वनवासात गेले त्या ठिकाणी पार्थिव पूजा केली, भगवान शंकराची वालुका पूजा केली आणि मग पुढे निघाले. ज्यावेळेस रावण मारणार आहे त्यावेळेस भगवान शंकराला हाक मारली, प्रभो आज रावणावर स्वारी करायची आहे, आज काय म्हणून वालुका शिवलिंग बनवलं. भगवान शंकर त्यातून प्रगट झाले. राम का ईश्वर का ईश्वर का राम ते आपल्याला समजलं नाही. फार चिंतन. म्हणून त्या मुलानं चंद्रसेन नावाच्या राजाची ती पूजा पाहिली. कुठे दूध वाहत आहे, दूध वाहिल्याने काय होतं, तूप वाहिल्याने काय होतं, दही वाहिल्याने काय होतं ते उद्या सांगेल. परंतु पूजा इतकी सुंदर चालू आहे, इतकी सुंदर चालू आहे की त्या मुलानं एक असं गवळ्याचं मुलगा होतं त्यांनी पाहिलं, अरे अरे काय सुंदर पूजा करतोय आपणही करू. ते गेलं त्यांनी पाहिलं आणि बाहेर आलं. एका पटांगणात आलं आणि त्यांनी भगवान शंकराची पिंड ठेवली. त्याच्याकडे दूध नव्हतं, दही नव्हतं, मध नव्हतं, तूप नव्हतं, वेल्याचं पान नव्हतं. तिथूनच घ्यायचं खडे, वेल्याचं पान समर्पण, परत माती घ्यायचा, दूध समर्पण, असं करता करता त्याचं ध्यान लागून गेलं. बघा देव कशाने प्रसन्न होतो. भावाचं किती भुकेला आहे त्याचं असं करता करता मन लागून गेलं. देवा हे नैवेद्य, देवा ही पूजा, देवा ही तुला दूध वाहतोय असं म्हणून म्हणून त्याचा भाव एवढा विभोर झाला. आईने सांगितलं, ए बाळा अरे जेवायला चाल, ए श्रीकर चाल ना जेवायला. त्याचं ध्यानच लागून गेलं होतं. पूर्ण ध्यान अवस्था प्राप्त झालेली होती. भगवान शंकराची पिंड त्याच्या समोर दिसत होती. दूध वाहत होता, दही वाहत होता, बेलाचं पान वाहत होता. असं भाव करता 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 एक रूप झाला होता देवाशी. आणि तेवढ्यात आई आली, ती पिंड धरली आणि फेकून दिली. त्याला असं हलवलं, हे काय करतोस तू, हे कस, तुला जेवायला 12 वाजले, चाल ना घरी.
अजिबात नाही, त्या डोळ्यातून पाणी खळा 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 व्हायला लागलं. माझी पिंड गेली, माझा देव गेला, आणि म्हणून रडायला लागला. रडता 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 परत ध्यान अवस्थेत गेला आणि माझा भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला. अक्षरशः चारी बाजूनी सोन्याचे खांब होते. त्या ठिकाणी वेळ पाहिलं तर रत्न जडित असे खांब दिसत होते. हिऱ्यांची जडजडीत असा असं शिवलिंग त्या ठिकाणी तयार झालं. आणि त्या घराकडे पाहतो तर ती झोपडी होती. झोपडीच्या ठिकाणी महाल तयार झाला. आई पाहिलं तर आई पलंगावर सोन्याच्या याच्यावर एकदम गरीब घराण्यातला. मग कळालं की देवा, जे राजे स्वारी करायला आले त्यांना कळालं, चंद्रसेन राजाला कळालं की अरे ह्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झालेले आहे. त्यांनी नमस्कार केला, राजाने शत्रुत्व सोडून दिली आणि त्या राजाला नमस्कार करून त्या मुलाला नमस्कार केला. विशेष म्हणजे हनुमंत प्रगट झाले. हनुमंताने सांगितलं यांच्या आठव्या पिढीमध्ये ज्या मुलांनी पूजा केली त्यांच्या आठव्या पिढीमध्ये नंद बाबा निर्माण होतील आणि नंद बाबाच्या घरी भगवान गोकुळात श्रीकृष्ण आल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद हनुमंतरायाने दिला. ती भूमीच म्हणजे महान कालभूमी, ती भूमी म्हणजे उज्जैन भूमी. त्या उज्जैन भूमीला आपण नमस्कार करू म्हणून त्या ठिकाणचं देव प्रगट झालं म्हणून सगळ्यांनी नाव ठेवलं महान कालेश्वर. हर हर भोले नम शिवा, नम शिवाय नम शिवा, हर हर भोले. म्हणून दोन ज्योतिर्लिंग तीन ज्योतिर्लिंग झाले. सौराष्ट्र सोमनाथमचे श्रीशल्य मल्लिकार्जुन उज्जैनी महाकाल. आता ओंकारेश्वरला जाऊ. कोण कोण गेलो ओंकारेश्वरला? ओंकारेश्वरची कथा तुम्हाला माहिती का? लय सुंदर. आपले बाबाजी तपश्चर्याच्या याच्यात असताना 12 ज्योतिर्लिंगाला अनुष्ठानला जायचे. 21 दिवसाचं अनुष्ठान करायचे. त्या काळात काहीच व्यवस्था नव्हती आणि बाबाजी स्वतः एक दोन जणाला घ्यायचे ना अनुष्ठानला जायचे. बाबाजीचं अनुष्ठान पूर्ण झालं. अनुष्ठान पूर्ण झालं आणि बाबाजींना नर्मदा माईचं स्नान करायचं होतं, पारणं सोडायचं होतं, मौन सोडायचं होतं. बाबाजी तिथे गेले, नर्मदा माईला नमस्कार केला. तिथं नर्मदा आहे. काय नर्मदा माई आहे, सगळ्या नद्यांचं पाणी आटेल पण ही मानसपुत्री भगवान शंकराच्या पवित्र याच्यातून निर्माण झाली ही मानसपुत्री. आणि ह्या पवित्र मातेला असं वरदान आहे की सगळ्या नद्या आटतील पण नर्मदा मैया, हे नर्मदा मैया तुझे सब तुझ्या कणाकणातलं जेवढे जे काही सब कंकर आहे व सब शंकर आहे. म्हणून नर्मदा मातेचं शिवलिंग तू कुठून जरी उचलून आणलं तर त्याची प्राण प्रतिष्ठा सुद्धा करू नका. तू प्रत्यक्ष भगवान शंकर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबाजी अशी स्नान करायला गेले नर्मदा माईला, इतका आनंद झाला. आज एवढे मोठे सत्पुरुष माझ्या इथं स्नानाला आले. नर्मदा माईने आतमध्ये ओढून घेतलं बाबाजीला. तिथं होतं चक्रतीर्थ. सगळे त्यांच्या जवळचे तिघजण घाबरले. आता बाबाजी गेले, आता बाबाजी गेले, आता घरचे म्हणतील अरे कशासाठी गेले, तुम्हाला संतांची सेवा करत नव्हती करता येत नव्हती तर का. म्हणून त्यांच्या मनात अर्धा तास झाला, पाऊण तास झाला बाबाजी येत नाहीये. म्हणून त्यांची उड्या टाकायच्या. आता आपणही जायचं, आपण घरीच जायचं नाही अशी भावना तयार झाली. आणि नर्मदा माईने बाबाजींना स्नान घालून तळ हातावरून परत एक तासानं त्या गंगेतून नर्मदा माईतून हजारो फुलं वर आले आणि माझे गुरु माऊली परत काळावर आणून ठेवले. नर्मदे हो कशी उतराय, नर्मदे हो कशी उतराय, तुझा उपकारा जगी मारताई, तुझा उपकारा जगी मारताई. नर्मदे निष्ठ नर्मदा. बाबाजी म्हणायचे विष उतरून जात, सर्पच विष उतरत. बाबाजीचे एक एक शब्द आहे. आता आमच्याकडं बरेच बाबा जसं तुम्ही बाबाजींची विभूती देतात आम्ही विभूती दिली का? फक्त म्हणायला होतो नर्मदा म्हण, बाबाजीचे तेवढे शब्द कानात आहे.
काय म्हण नर्मदा असे म्हणायला लावायचे बाबाजी. असं नर्मदा म्हणलं की सर्प उतरून जायचं, सर्पच विष उतरत. सोपी गोष्ट आहे. आणि काही क्षणात विंच उतरून जात. विंचच निष्ठ काय म्हणायचंय तुम्हाला, काय म्हणायचंय? नर्मदाय नर्मदाय नमा, नर्मदाय नमा असं म्हणायला लावायचे बाबाजी. नाही एकदा काय झालं, ते रजिस्टर करायचं होतं त्या नाशिक आश्रमात, आणि तेवढ्यात एक सर्प चावलेला. बाबा 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 इकडूनच एक माणूस आलेला होता, माझ्या लेकराला सर्प चावले, त्याच्या तोंडातून फेस चालला होता. शेवटचा क्षण होता, नाक चावलेलं होतं त्याला. नाक चावलेलं काय, किती दिवस मिनटं जाऊ शकतो. बाबाजीने सांगितलं, तुझं ते सगळं बाजूला दप्तर फेक फेक बाजूला ते, आणि ये रे भाऊ म्हणे इकडं. काय झालं म्हणे, बाबाजी याला नाक चावलं. बाबाजीने थोडस लिंबाचं पाद आणायचे बाबाजी, असे असे हातावर हे करायचे, खायला द्यायचे त्याला, भस्म टाकलं. म्हणलं, ए बाळा उठ म्हण नर्मदा. आता ते शेवटचं क्षण गेलेल्या सारखं ते अवस्था. असा बाबाजीने हात फिरवला आणि भस्म टाकलं, ओम नर्मदा म्हणायला लावलं. ते उठून बसलं. लक्ष लक्ष पाप लक्ष लक्ष विरजी विष्णु शंकर स्वकीय नाम वर्णने त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे. नमामि देवि नर्मदे. नमामि देवि नर्मदे. कथा आपल्याला 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचे आहे. विशेष म्हणजे अजून अर्धा ते पाऊण तास बसायचं, चालेल ना? हा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंटाळा नाही तुम्हाला येऊ शकत. निफाड तालुक्याला बाबाजींनी जेवढं दिलं, खरं सांगतो खूप सगळ्यात जास्त जिव्हाळा आपल्या ह्या भागाला दिलेला आहे. गावागावात आम्ही अजूनही गाडीवरती ओम जनार्दन आहे नमा, आणि बाबाजींनी पाठीमागं प्रत्येक गाडीवर नाव दिलेलं आहे जयवंती. काय नाव दिलेलं आहे? जय घेऊनच परत येणार. म्हणून आपल्या जेवढे आपले इथं बसले नाही ना, पाठीमाग काय लिहायचं गाडीवर? जयवंती. आणि पुढं काय लिहायचं? ओम जनार्दन आहे नमा. काय लिहायचं? मंत्र हा लिहिलाच गेला पाहिजे. बाबाजी आपल्यासाठी आले, बाबाजीने आपल्याला एवढं दिलं, म्हणून एका बाजूला ओम नमः शिवाय गाडीच्या काचेवर, आणि एका बाजूने काय लिहायचं? ओम जनार्दनाय कर्णोपाय तारक मंत्र गुरु. ओम जनार्दनाय कर्णोपाय तारक मंत्र गुरु. ओ तारक मंत्र गुरु उदर मंत्र जनाला तारक मंत्र गुरु. म्हणून हा स्वाभिमान आपण टिकला पाहिजे. ते एवढे मोठे सत्पुरुष होते. छोटस नाव आपल्या मोटरसायकल असो किंवा कोणती गाडी असो, असा संकल्प करायचा की पाठीमाग काय लिहायचं बारीक अक्षरात? जयवंती. गाडी जय घेऊनच परत येणार, ही बाबाजीच्या मुखातून निघलेलं आहे. आणि पुढं काय लिहायचं? ओम नमः शिवाय, आणि एका बाजूला काय लिहायचं? ओम जनार्दन आहे. नक्की नक्की वरबोट करा बाबाजी, आम्ही ही नक्की लिहू. वरबोट करा सगळ्यांनी. किती सुंदर मंत्र आहे, भगवान जनार्दनाचं मंत्र आहे आणि ओम नमः शिवाय महादेवाचं. तुम्ही कधीच कधी कुठेही जा, रात्री बेरात्री एवढा मंत्र राहू द्या, तुम्हाला धक्का लागणार नाही. कारण आता तुम्हाला एक सांगतो, आमच्याकडे एक आला होता भक्त बाबाजीचं नाव होतं, ते जे भूत त्याच्या पाठीमाग कुठून लागलं ते येवल्यापासून लागलं बाबा. अक्षरशः बरं होतं, बाबाईची कृपा होती. त्याचं सांगत नाही मी नाव, फार अवघड झालं त्याचं. गाडी चालवता येईना, घाम भरा 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 बर ते असं डोकायचं पुढून, गाडीच चालू देत नव्हतं. गाडीच्या पुढं पळायचं, गाडीच्या मागं पळायचं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, कुठं खाऊ नका. असं काही खाल्लं का रात्रीचं पिलं का, त्याला भेटतच ते जय जनार्दन म्हणायला. म्हणून खाऊ नका, मद्यपान करू नका रात्री, तरी आमुष्याचं कुठं फेरू नका. आणि विशेष म्हणजे लघु शंका करताना कुठेही बी करू नका. काही काही लोक रेल्वेच्या कडाला बघतात, ते लगेच तिथं प्रवेश करतो. एक जण आला आमच्याकडं, त्याने जवळजवळ रिक्षा तर एका मिनटात पलटी करून टाकायचा, असं नाडा तोडायचा,
आता लोक म्हणे आता ह्याला एवढं नाड्याने बांधलेलं आहे. आम्ही असं बसलो होतो विधीला, त्याला म्हणलं द्यास सोडून काही करणार नाही, त्या आलं दास येऊन बसलं विधीला. सात आठ दिवस विधी केली झालं, क्लिअर झालं. परत काही एवढं विशेष काही नाही राहत. बाबाजींची विधीतच एवढी शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. म्हणून आमच्याकडे एक रामनाथ होता, रामनाथ आयर म्हणून, त्याला कॉबरा चावला त्याला ते म्हणे मला तिकडे नका नेऊ, पहिलं मला बाबाईच्या कोट्यात नेऊन टाका. आजही नांदुर्डीच्या कोट्यामध्ये लाखो लोक, जर आता लाखो लोकांना अनुभव आहे, ते सर्प चावला नांदुर्डीच्या आसपास तो कुठं नेऊन टाकायचे, नांदुर्डीच्या कोट्यात. बाबाजीने साधक संजीवनी त्या लोकांना देऊन टाकले, त्या कोट्याला दिली. काय बाबाजी शक्ती, एवढे मोठे सत्पुरुष बाबाजी आहे, त्यांना विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणून ओम नर्मदाय नमः हा मंत्र विसरायचा नाही. ओम नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशी नमस्तुते नर्मदे तुभ्यम त्राम ईसर्पता, म्हणजे सर्पाचे विष्णू करतो. परमात्मा भूता भूतापासून भीती नाही, अग्नीपासून अग्नी चोर भय नाही, अग्नीपासून भीती नाही, चोरापासून भीती नाही, नर्मदाय नमः. लक्षात घ्या किती विधीत लिहिलं, काहीच कोणी सांगितलंच नाही, कळालंच नाही महत्व. म्हणून भगवान शंकराची आराधना पहिल्यापासून बाबाजीने सांगितली होती, पहिल्यापासून सांगितली होती. म्हणून चौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महांकाल. चला ओंकार, ओंकार दोन ज्योतिर्लिंग तिथं, ओंकार आणि ममलेश्वर. ज्या वेळेस नारद जी आले रस्त्यामध्ये इंद्याचल भेटले, विंध्यचलन झाले, बघा नारदजी किती आपण खुशी आहे, किती मस्त आहे, किती आनंद आहे. नारदजीला सगळं सहन होतं, पण अहंकार सहन होत नाही, अभिमान सहन होत नाही. नारदजी झाले विंध्यचल, तुझ्यापेक्षा मेरू पर्वत मोठा आहे, तू काय आता मोठा आहे रे, तू एकदम छोटा आहे, तो छोटा आहे छोटा. असं म्हणल्यानंतर विंध्यचलला फार मनाला स्थाप झाला की माझ्यापेक्षा मेरू पर्वत मोठा आहे. बसला तपश्चर्या तिथं 6 महिने, आणि 6 महिने तपश्चर्या करायला लागले. भगवान शंकराचं स्मरण केलं, भगवान शंकर प्रसन्न झाले, बाबा काय करतो इंद्याचल, काही नाही देवा, तुझं स्मरण करतोय, मला काहीतरी व्हायचंय, बनायचं. अरे काय बनतंय, भगवान शंकराला कळून चुकले याला काय पाहिजे. भगवान शंकराने सांगले प्रणव रूपामध्ये ओंकार रूपामध्ये मी इथं प्रगट झालेलो आहे, तुला दर्शन देत आहे, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आणि या ठिकाणी मी कायमचं वास्तव्याला राहील, इथं ओंकार रूपातून मी राहील, आणि ममलेश्वर रूपातून ज्योतिर, दोन्हीमध्ये ज्योतिर रूपातून मी प्रगट राहील. म्हणून त्या विंध्याचलानं एकदम तपश्चर्या केली, भगवान शंकर त्यांच्यासाठी प्रगट झाले. आजही तिथं ओंकार ममलेश्वर दोन मंदिर आहे. बोला ओंकार ममलेश्वर भगवान. ओंकार मूळ सर्वांचे जाणारे, ओंकार मूळ सर्वांचे जाणारे, ते तुणी पाहावे, ते तुणी पाहावे. ओंकार ममलेश्वर. आता केदार हिमपुष्टी डाकेने भीमाशंकर, केदारनाथचं तुम्हाला माहिती, नर आणि नारायणानं तपश्चर्या केली. तिथही सुंदर अशी पिंड मातीची, मातीची पिंडीलाच खूप महत्व आहे. तुम्ही नर्मदाला जर गेले तर तिथं वाळू घेऊन या नर्मदेची, आणि आपल्या घरामध्ये दर्व शिवलिंग, म्हणजे जेवढे जेवढे कण आहे तेवढे तेवढे शिवलिंगाची पूजा होते. एकावेळेस 1 कोटी शिवलिंगाची पूजा होते, आपण बनवू शकत नाही. त्याच्यापेक्षा तिथून ती नर्मदाची जर वाळू आणली आणि त्याची पिंड बनवली तर एका वेळेस 1 ते 2 कोटी शिवलिंगाची पूजा होते. काय विशेष माहिती तुम्हाला किती त्याचं फळ भेटतं. म्हणून त्या ठिकाणी नर नारायणाने पूजा केली, भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले, त्यांच्यावर प्रसन्न झाले नर नारायणावर, आणि भगवंतानं केदारनाथाला वास्तव्य केलं. पण त्या ठिकाणी पांडव आले, भगवान शंकराने म्हशीचं रूप धारण केलं, गुप्त झाले, पशुपतीला निघाले. परत अरे वरी पांडवाला म्हणे जा तू वाली इथून रस्ता आहे, भगवान शंकराची प्रार्थना केली. भरत भगवान शंकर त्या ठिकाणी बघा तुम्ही जर गेले केदारनाथाचं रूप पाहिलं कसं आहे, बरं तिथं तिथं रूपाला तूप व्हावं लागतं, पाणी नाही टाकतं काय, तिथं महादेवाला काय लागतं तूप. कोण कोण केलं केदारनाथला महादेवाला काय वाहते, तिथं पाणी नाही टाकते तू, पाणी चितकं बर्फ आहे.
म्हणून तुपाचं तिथं धार लावतात, तूप तूप वाहतात महादेवाला. फार फार म्हणजे बरा. म्हणून केदारनाथ भगवान ओंकार ममलेश्वरम केदार हिमपुष्ट डाकिन्य भीमा. भीमाशंकरला 2 मिनिटात जायचंय. भीमाशंकर पाहिलं कोणी कोणी? कमीत कमी महाराष्ट्रात राहतो. जाऊन या भीमाशंकर. भीमाशंकर फार जबरदस्त आहे. आम्ही तिथं कथा केली, पहिली कथा झाली. पहिल्यांदा अगोदर कोणी कथा करेल नाही. नंतर आता गिरीबापूंची कथा झाली, पण पहिली कथा भीमाशंकरला केली. वास्तविक नारायणदेव बाबांनी काशीला आमच्याकडून कथा करून घेतली, त्यावेळी लहान होतो. आणि नेमकंच आम्ही मंडलेश्वर पदावर गेलो आणि तिथल्या ब्राह्मणाला वाटलं आता मंडलेश्वर कथा करणारे जवळजवळ 200-250 ब्राह्मण कथे लागले, भरविद्वान ब्राह्मण. आणि आम्ही शिवमहापुराण वाचलं आणि नारायणदेव बाबांनी सांगितलं काही करायचं, कथा करायची शिवमहापुराण कथा. बरं, नारायणदेव बाबा तुम्हाला माहिती सगळ्याला फेट्यावाले होते. जनार्दन स्वामीने त्यांना स्वप्नात अनुग्रह दिला होता आणि त्यांच्याकडे फक्त एकच शेळी राहिली होती. ती विकून सुद्धा त्यांना जातेगावच्या डोंगरावर येता येत नव्हतं, एवढं अवघड झालं होतं त्यांना. म्हणून बाबाजींनी स्वप्नात दिलं. त्यांनी सांगितलं स्वप्नात तुम्ही मला अनुग्रह दिला, पण याचं मला प्रचिती काय? म्हणे तुझ्याकडे पाहिली भर बाजरी दळ आणि सगळ्या गावाला जीव घाल. नाही म्हणे मला अगोदर ते येडे नारे म्हणते, मारतील लोक मला. लोक मला येडे म्हणतं अगोदरच. मग ते पाहिली भर बाजरी दळली, सगळं गाव जेवलं. त्यातलं काही बाजरीचं कण ठेवून 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 जर आज जर पाहिलं नारायणदेव बाबांकडं हजारो लोक आजही जेवतात. बाबाजींनी आशीर्वाद दिलेले. त्याही पेक्षा त्यांनी 12 वर्ष अनुग्रह मिळाल्यानंतर तपश्चर्या केली आणि ज्यावेळेस तपश्चर्या करून खानेश्वरातून बाहेर आले म्हणजे काही 1000 फूट खाली जायचे. आगेमोळ होतं, एकदा आगेमोळ त्यांच्या आगोर बसलं. त्यांनी सांगितलं देवा मला किती डस आहे तेवढं डस, पण मी तपश्चर्या सोडणार. त्याच्यानंतर त्यांनी वरती आले आणि एका वाघाने त्यांच्यावर झडप मारली, असं पूर्ण छाती फाडून टाकली. त्यांनी सांगितलं देवा आता कवर परीक्षा घेतो, मला माहिती तू वाघ नाही महादेव आहे. परत महादेव त्या वाघातून प्रगट झाले. ही घडलेली कथा आहे. महादेवाने दर्शन दिलं, जा आता नारायणदेव बाबा. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला देव भेटला. आता त्यांचं लोकमान्य म्हणे खरंच देव भेटला का? आणि तिथं असं मोठं जाळ केला म्हणे याच्यात उभा राहा. त्या जाळात उभा केलं नारायणदेव बाबाला. बरं, एकदा नाही दर सोमवारी असं पेटवायचे आणि त्या जाळात उभा करायचे. मग म्हणायचे बाबा तू जाळाला नाही, हा तुला देव भेटला. इतके लोक अवघड. सगळे अपराध जनाचा, सगळे अपराध जनाचा, सगळे अपराध जनाचा, सगळे अपराध जनाचा, योगी पवन पराचा. बाबाजी गेल्यानंतर त्यांनी एवढं जीव लावलं, जोपर्यंत बाबाजी तोपर्यंत आम्हाला खूप आश्रय होता. पण त्यानंतर त्यांनी खूप जीव लावलं. ते बाबा अक्षरशः जे बोलल ते व्हायचं, वाचा त्यांना सिद्धी होती. सगळं होतं अगदी साधे राहायचे, काय मिळायची नाही पडलं आपल्याकडं त्या भागात. एवढी मोठी विभूती त्यांनी सांगितलं करा कथा. म्हणलं आता बाबा मी वाचलेलं नाही ते शिवमहापुराण काय आहे ते. त्यावेळेस किती 20-25 वर्षाची गोष्ट आहे. आणि त्यांनी काशीला पहिलं शिवमहापुराण कथा करायला लावली. संतांचा आशीर्वाद कसा असतो बघा. आम्ही बोलायचो, आम्ही सहज जे सांगायचो ते सांगायचो. पण ती नारायणदेव बाबाने काय लिहिला केली काय माहिती? जेवढे तिथं ब्राह्मण बसलो त्यांना संस्कृत श्लोक ऐकायला यायचे. ही घडलेली कथा. ते ब्राह्मण सगळे जमा व्हायचे, याच्यात काहीच खोटं नाही. 100-200 ब्राह्मण परत आपल्याजवळ जमा करायचे. महाराज आतापर्यंत अशी कथा कोणीच केली नाही. मी म्हणलं मला काहीच येत. ही शक्ती त्यांची असते. आता इथं आपण काही वाचून आलेलो आहे काही काही नाही. इकडून करंट लागला की इकडं बल्ब लागतो. त्यांचं करंट आहे. अरे ओळखलेच नाही. अरे पण लहानपणी खूप त्रास झाला बाबाजीला सुद्धा बरं का. एकदा तर एवढा त्रास झाला की बाबाजीचं ठरवलं की अरे म्हणे आदल्या दिवशी तुम्हाला कुठे आवडते ना, चला बोर नदीच्या कडावर जाऊ. कोणीच नव्हतं, घरातलीच आत्या होती आणि स्वतःचा चुलता होता. धरलं बांधलं बाबाजीला तिथं. लई कुट्या लागतील, लई मंदिर लागतील, लई पांडुरंग लागतो ना, चाल असं बांधलं आणि त्या याच्यावर राखेल ओतलं. बाबाजीचं गठुडं केलं आणि दिलं टाकलं बाबा बोर नदीच्या कडाला.
काय अवघड झालं असं. परंतु पहाटे 3 वाजता बघितलं तर सद्गुरु जनार्दन स्वामी विठ्ठल रुक्मिणी पहाटे काकड्याला हजर ना, यांचे गेला फ्यूज उडून, येत आपण रात्री जाळलो येत आले कस काय करायचं आता. मग पाहतो म्हणे आता काहीतरी सुपर देव एक ब्राह्मणीन काकूच्या घरात कोंडलं बाबाजी, आणि कोंडल्यानंतर मग काय 2 बिलाला बोलवलं, आता म्हणे डोळे फोडून टाका, 2 सळया तापवल्या अशा कडकडीत, आणि त्या सळया घेऊन येणार. ही घडलेली कथा यात काय चरित्र वाचा मग कळेल तुम्हाला. आता बाबाचे डोळे फोडणार तर ब्राह्मणीन काकून सांगितलं, जणू बाबा अगोदर तर भाकरीचं गठुडं टाकलं होतं ते खाऊ नको, बाहेर त्याच्यात विष टाकलेले ते खाऊ नको, नाही खाऊ दिलं, पण आता वाचायचं असेल. बाबाजीने तिकडे हात जोडले, त्यांनी सांगितलं हो आम्हाला सुपारी दिली होती, पण यांच्यामध्ये आम्हाला वेगळं रूप दिसलं, साक्षात जनार्दन स्वामीमध्ये भगवान शंकराचं त्यांना दर्शन झालं, सळ्या फेकून दिल्या, डोळे फोडायचे होते. सोप नका जनार्दन स्वामी, सोपे समजू नका. हज मला लागले बाबांचे नाम, शिव भक्त मौन गिरीराम. इथं ज्यांचा स्पर्श झाला त्यांचं सोनच झालं. आता महाराज सांगितलं जीवनाचे सोने झाले या बाबामुळे, बरोबर आहे का नाही? मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले स्वामी तुम्हामुळे, मातीचे सोने झाले स्वामी तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. म्हणून एक लक्षात घ्या, शुक्रवारचा जर दिवस असेल लक्ष्मी लवकर प्रसन्न होत, अतिशय घरामध्ये गरिबी असेल दरिद्री असेल लक्ष्मी प्रसन्न व्हावा असं वाटत असेल, तर शुक्रवारच्या दिवशी शुक्र लक्षात घ्या अतिशय, आणि त्या दिवशी पुरुषाने सफेद कपडा घालायचा, अति कोणी असो शुक्रवारच्या दिवशी सफेद कपडा घालायचा, आणि महादेवाच्या पिंडीवरती पूजा करायची. ती पहिली गोष्ट असं सांगितलेली आहे की आपल्या घरामध्ये पहिली कुलदेवतेची पूजा करायची, आपल्या गुरुदेवांची इष्टदेवतेची पूजा करायची, आणि पूर्वजांची पूजा करायची घरामध्ये देवघरात. तुम्हाला घरात खूप प्रसन्नता वाटवावं, घरात कायम आनंद प्राप्त व्हावं, तर पहिल्यांदा सांगितलं कुलदैवत प्रसन्न करा शुक्रवारच्या दिवशी पूजा. 9 फुलं म्हणजे विशेष म्हणजे लाल फुलं 9 शुक्रवार व्हायचे कुलदैवतेला, अनुभव घ्या. जय जय भवानी मन रमणी माता कुल स्वामी सवदा भुवनाची स्वामी महिषासुर मर्दिनी. जय जय भवानी बेसन पातळ पिवळ हार चोपे गळा हाती घेऊनिया त्रिशू. हो बस बस बस, वेळ झाला, आपल्याला लक्षात घ्या फक्त शुक्रवार कुलदैवता प्रसन्न करून घ्या. काल सांगत होतो ना तुम्हाला निस्ती घंटी वाजा, गरुड घंटी, गरुड घंटी म्हणजे ते असे जोडलेले ना हात, गरुड घंटी प्रत्येकाच्या घरात आणा, आणि एक चक्र वाणा सुदर्शन चक्र भगवंताच्या हातातलं, त्यानंतर पद्म भगवंताचं, त्यानंतर भगवंत पद्म चक्र हे आपल्या घरात पाहिजे, शंख आणि हे ह्या 4 गोष्टी पाहिजे आपल्याला. त्याच्या घराला वास्तू दोष लागत नाही कधीच नाही, त्याच्या जमिनीला वास्तू दोष लागत नाही. कालही सांगितलं बघा, लक्षात राहू द्या, काय बनवायचं सोनाऱ्याकडे जा आणि एक चक्र बनवून आण, त्याच्या चक्राची पूजा, पद्म 2 पद्म देवाची, आणि शंख पाहिजे घरामध्ये कधी पण. आता एक शंख वाजवायचा असतो, एक शंख देवाला आंघोळ घालायचा असतो, एक उजवा आणि एक डावा असतो, आता एवढं नाही सांगत बसतो तुम्हाला, त्याच्यात गेलं तर आपण त्याच्यातच वाहून जातो, कारण लोकांना हे सांगायला लागलं गोड लागतं नाही, आणि इकडं देवाचं सांगायला गेलं झोप येते, हे कितीही सांगा परंतु मधून मधून सांगावं लागतं. हे तर खूप आहे दिवसभर, आता जे आम्ही जे वाचतो जे ऐकतो तेच तुम्हाला सांगतोय, काही डायरेक्ट शिवगिरी बाबाच्या आतून नाही निघत बाहेर, काही कुठंतरी वाचलेलं आहे कुठंतरी ऐकलेलं आहे ते तुमच्या पुढं सांगतो, दुसरं काही नाही अभ्यासात आलो. आणि म्हणून शुक्रवारच्या दिवशी सकाळी सूर्यनारायण उगतो ना, उगण्याच्या टायमाला
उगायच्या वेळेस किती टायमाला उगणार पहा, आणि त्याचे 10 मिनिटं उघडल्यानंतर 10 मिनिटाच्या आत दुकान जर उघडले, दुकान जर उघडले तर तिथून फक्त नमक घ्यायचं म्हणजे मीठ घ्यायचं दुकानातून आपल्या घरी घेऊन यायचं, असे कमीत कमी 9 ते 10 वेळेस करायचं किंवा 16 वेळेस करायचं, आणि ते मीठ भरीत राहायचं. आपल्या घरात मिठाबरोबर लक्ष्मी येते, म्हणून मीठ कोणी चोरीत नाही, मीठ कोणाला द्यायचं नाही लक्षात. रात्रीच्या वेळेस कोणालाच द्यायचं, मीठ देणं आणि झाडू देणं आपली लक्ष्मी जाण. काही काही लोकांना सवय राहते, घे जाय झाडू घेऊन, गेली लक्ष्मी घेऊन, म्हणून झाडू द्यायचं नाही आणि मीठ द्यायचं. मीठ घेऊन यायचं दिवस उगताच, लक्ष्मी येते, कारण समुद्रात काय लक्ष्मीचा भाऊ आहे, खारट समुद्र कसा आहे, खारट आहे का नाही, म्हणून लक्ष्मी आली की भाऊ आपापच भाऊ आहे ना, तो मीठ म्हणजे भाऊ आहे, लक्ष्मी आपाप येते. लक्ष्मी आपल्या घरात अखंड नांदावं तर दर काय आपल्याला काय त्याच्यातून थोडं थोडं काळीत राहायचं खाऊन घ्यायचं. परंतु शुक्रवारचा दिवस लक्षात राहू द्या, अनुभव घ्या, लगेच घ्या अनुभव ताबडतोब. हे शास्त्र याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्याला प्रमाण आहे, असं नाही का मोगुम छाप. असे खूप काही काही गोष्टी आहे की आपल्या घरात लक्ष्मी टिकाव, आपल्या घरात खूप आणि तोडफोड करायची गरज नाही. वास्तुशास्त्रामध्ये शिवमहापुराणात असं सांगितलेलं की त्याला मार्ग दिलेले आहे. जसे आमचे अण्णा बाबा किती मार्ग देतात, किती लोकांना गुण येतो, लाखो लोक आज तिथं जातात बाबाजींच्या कृपेने आशीर्वादाने. आम्ही पण 2-3 वेळेस यज्ञाला गेलो, मोठा यज्ञ ठेवला होता का बाबा, खूप मोठा यज्ञ होता. आमचे हरिगिरी बाबा महामंत्री ते कुठंच येते नाही, पण त्यांना आणलं होतं, खूप आनंदी झाले होते ते, फार प्रसन्न झाले होते, बाबा एवढा मोठा यज्ञ तुम्ही केला. आम्ही पण 108 कुंड यज्ञ केला होता बरेच 2006 टायमिंगला, महामृत्युंजय होता तो पण. करा यज्ञ याग आला का सोडू नका, त्याच्यात बसा. म्हणून आता हे म्हणून ओंकार ममलेश्वरम केदार हिमपृष्ठ डाकेंद्र भीमाशंकरला चला, 2 मिनिटात नाही तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागू देणार. चालायचंय भीमाशंकरला बघा का निर्माण झालं कोण लोकांना माहिती, वरबोट करा भीमाशंकर माहिती का, ऐकायचं भीमा नावाचा राक्षस, भीम भीम नावाचा राक्षस, ते भीम नाही पाचवी पांडवातला नाही, हा भीम वेगळा. हा भीम नावाचा राक्षस कर्कटी नावाच्या आईला विचारतोय की आई माझे पिता कोण आहे, लक्षात तिने सांगितलं अरे प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये तुझे पिता त्यांच्याशी लढता लढता गेले, नंतर आई वडील सुतीक्ष्ण नावाच्या प्रभू रामचंद्राचा म्हणजे अगस्त्य ऋषीचा शिष्य आहे सुतीक्ष्ण यांच्याकडे तुझे वडील गेले आणि त्यांनी त्याला सुतीक्ष्णाने त्यांना भस्म केलं, तेही राहिले नाही, मी एकटीच राहिले म्हणून या वनात एकटे आहे. इथं कुंभकर्ण आला आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण आला आणि तो इथं राहिला आणि त्याच्या याच्यातून तुझा जन्म झालेला आहे, तुझा खरा आता बाप राव ही कुंभकर्ण म्हणावं लागेल. पण आता तेही गेले, राम राव रामानं कुंभकर्णही मारला रावणही मारला, काही शिल्लक राहिला एकटेच. त्यांनी सांगितलं असं ह्या देवाला मी बघतो म्हणे, आता ते राक्षस असते किती केले तर त्यांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाकडं वरदान मागितलं की अशी शक्ती दे, अशी शक्ती दे मला कि मला असं वरदान दे. भगवान ब्रह्मदेवाने दिलं वरदान, वरदान दिल्यानंतर त्यांनी पहिली इंद्रावर स्वारी केली, इंद्र खाली पळून आला, इंद्राचं राज्य सिंहासन गेलं, देव सैरावैराला पाहायला लागले, एवढं त्यांनी पूर्ण भूतलावर त्याचं साम्राज्य झालं. आणि त्या काळात एक राजा होता सुदर्शन नावाचा, सुदक्षण नावाचा राजा होता, तो भगवान शंकराचा भक्त होता, त्याला मारलं आणि तो त्याच्या कारागृहात टाकला. पण त्याच्या पत्नीनं आणि त्यांनी शेवटपर्यंत शिवलिंग बनवायचे आणि त्या पूजा करायचे, करता करता त्या शिवलिंगाचा एवढा भाव होता, सगळे 33 कोटी देव भगवान शंकराकडे गेले, भोलेनाथ बाबा आज आमची पूजा संपलं, आमचं सर्व संपलं, आमचं तार तू. भगवान शंकराने सांगितलं आज राजा एवढी पूजा आराधना करतो आहे, मी तिथं प्रगट होणार आहे. म्हणून सगळे देवदेवता भीमाशंकर या पवित्र भूमीमध्ये गेले, सगळे देवदेवता गेले.
सगळे एकत्र आले तर राजा पूजा करत होता. हा भीम नावाचा राक्षस आला. त्यांनी सांगितलं का रे माझ्यावर काय तोडगा ताडगा करतो, मला मारण्यासाठी या देवाची पूजा करतो, हा महादेव काय करणार आहे माझा? अशी एक तलवार उचलली आणि तेवढ्यात ती तलवार टाकणार तर माझा भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला. बोला भीमा शंकर भगवान की भयानक भीमा विकराळ नग्न लीला विनोदे घरी राम भगला तो रुद्र विश्व परदक्ष भारी सुदवीर शंभो मज कोण तारी. भगवान शंकर तयार. एक भगवान शंकरानं खूप वेळ युद्ध केलं. नारद जी आले, देवा काय याच्याशी युद्ध करतात? म्हणून भगवान शंकरांनी एक ओंकार काढला आणि त्या ठिकाणी भीमाचं भस्म झालं आणि म्हणून भगवान शंकराचं त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं भीमाशंकर. डाकिन्य भीमाशंकरम ते शांकिनी डांकिनी पूजा करतात भगवान शंकराची. लक्षात घ्या भोले बाबा असं आहे का सगळ्याला जवळ घेतो. एकमेव परिवार आहे तिथं सर्प बी आहे आणि उंदीर बी आहे गणपती बाप्पाचं वाहन. तिथं भांडण नाही परिवारात. सिंहही आहे म्हणजे आईचा वाघ सिंहावर बसते ना आई आणि तिथं बैल पण आहे भगवान शंकराचा नंदी. पण सिंहानं नंदी आपलं वाघानं कधी नंदीला खाल्लं नाही, सर्पाने सुद्धा कधी उंदराला खाल्लं नाही. एकत्र राहते हो पण आम्ही का राहत नाही? हा परिवार कसा आहे बघा. चंद्र आहे गंगा इथं गंगा आहे बरोबर एक नाही आणि चंद्र अमृत आहे. गंगा पण आहे अमृत पण आहे आणि गळ्यामध्ये विष पण विषधारी आहे नाग. म्हणजे विष पण आहे अमृत पण आहे चंद्राचं अमृत आणि गंगा पण आहे सगळं एकत्र आहे. पण आम्हाला मात्र समजत नाही की यांचं सगळं एकत सगळे असून एकत्र राहतं. मोर वाहन आहे. मोर कोणाचं वाहन आहे? कार्तिक स्वामीचं. मोराला जर साप दिसला तर काय करतो? गटकन गिळतो साप. पण ते मोर आणि साप एकत्र आहे. हा भगवान शंकरचा परिवार आहे. एवढा परिवार आहे, इतका गोड परिवार आहे, असं परिवार कोणाचं नाही. म्हणून आदर्श घ्यायचा तर ह्या परिवाराचा की जिथं सर्व एकत्र राहतात. भीमाशंकर निर्माण झाले. आम्ही खूप सुंदर 7 दिवस होतो तिथे भीमाशंकरला. अतिशय गंगा मैया वाहते, भीम नावाची नदी वाहते. खूप खूप प्रसन्न वातावरण आहे. जिथं ते तलवार मारायला गेलेले तिथं शिव आणि पार्वती असे त्या शिवलिंगावर असा भाग पडलेला थोडासा असा पाहिलेला असेल तुम्ही. किती सुंदर आहे भीमाशंकर. चला सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकालम ओंकार ममलेश्वरम केदारिमपुष्ट डाकेंद्र भीमाशंकरम वाराणसीच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. 1-2 ज्योतिर्लिंग घेऊ आणि ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी व काशी विश्वनाथाचं आणि त्र्यंबकराज फक्त त्र्यंबकराजला जाऊन येऊ. तोपर्यंत सर्वांनी अगदी गोड भजन म्हणायचं आहे अगदी आनंदानं. कैलास के निवासी नमो बार बार हो प्रभु बार बार हो आयो शरण तिहारी प्रभु तार तर तू प्रभु तार तर तू प्रभु तार तर तू सर्वांनी टाळी. तूने नाश ना किया माघ जी ने जो चा वरदान दे दिया वरदान दे दिया वरदान दे दिया बड़ा तेरा दान तेरा ओ बड़ा तेरा दान तेरा बड़ा दातार तू प्रभु दातार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू प्रभु तार तार तू प्रभु तार तार तू जय हो
खजाना कुबेर का खजाना कुबेर का खजाना कुबेर का हे गंगाधर गंगाधर मुक्तिदार ओंकार तू प्रभु ओंकार हो जो चरण दियार प्रभु तार तार तू प्रभु तार तार तू प्रभु तार तार तू सर्वांनी जागेवर उभार होऊन थोडा आनंद घ्यायचा आहे भगवान शंकरासाठी. वा 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 थोडासा भगवान भोले बाबासाठी. जय भोले. वा 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 हो जागेवर जागेवर क्या प्रमाण दे क्या क्या नहीं दिया है क्या प्रमाण दे बस गए थे लोग सब तेरे दान से सब तेरे दान से सब तेरे दान से जहर पिया जहर दिया जीवन दिया उदार तू कितना उदार तू आयो चरण दियार प्रभु तार तार तू दर्शनाला आपल्याला जायचंय हरिद्वार विश्वनाथ काशी सगळ्याला जायचंय बरोबर आहे. 10 मिनिटं राहिली 10 मिनिटं जाऊन येऊ आपण सर्वजण नंतर आरती आहे. भगवान आम्हाला एवढा स्वाभिमान आहे अभिमान आहे की राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीला 3 वेळेस भगवान शंकरानं दर्शन दिले. एकदा तर नंदीवर येऊन स्वतः पालखेडमध्ये स्वतः नंदीवर आले पार्वती आली भगवान शंकर आले गणपती आले. काय प्रत्यक्ष दिसणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आम्ही मंदिरात अजून देव पाहायला जाईन. काही काही लोक 12-12 वर्ष होते प्राणप्रतिष्ठा होऊन काय भो नाही आम्ही शिवरात्रीला जातो मध्ये नाही कामच खूप आहे. अरे ठीक आहे असं शास्त्र सांगितलेलं आहे की शिवरात्रीच्या दिवशी जर पूजा केली तर 12 महिन्याचं पूजाचं फळ मिळतं. ठीक आहे काय मिळतं शिवरात्रीच्या दिवशी पूजा झाली तर 12 महिने पाणी घातल्याचं फळ भेटतं. म्हणजे याचा अर्थ जायचं नाही का असं नाही चालणार.
दररोज गेलं पाहिजे, दररोज नित्यनेम केलं पाहिजे. तसं त्र्यंबकराज आहे. त्र्यंबकराज का निर्माण झालं? गौतम ऋषी तिथं 100 वर्ष पाऊस पडत नव्हता आणि भाताची शेती होती त्या काळात. गौतम ऋषीने विनंती केली की देवा पाऊस देवाने सांगितलं नाही, मग आम्हाला काहीतरी. मग वरून देवाने तिथे एक गौतम तळ तयार केलं, सुंदर तळ तयार केलं. त्या तळ्यात पाणी यायचं म्हणून तिथं ऋषीमुनी पाणी घ्यायचे प्यायचे. पण आम्हाला लई सवय, पाणी दिसलं कपडे धुवायचे. गंगा दिसली काढलंच गठुडं. गंगेत कधीच कपडा धुवायचा नाही, गंगेत कधीच साबण लावायचं नाही, गंगेत कधीच गुळणी करायची नाही, गंगेत कधीच पोहायचं नाही. पण आता आपण आयलाच राहतो. गंगा येते आपल्याला गंगेचं महत्वच माहीत नाही. गंगेत अंगाला सुद्धा चोळत नव्हते. रामानंदगिरी बाबा होते पाव याचेवाले, हा ओंकारेश्वरचे, कधी साबण लावले नाही, कधीच गंगेमध्ये अशी डुबकी मारली का अशीच वर यायची, असं कधी दात घसले नाही, कधी गुळणी टाकली नाही. गंगा आहे, काय पवित्रता आहे तिकडे त्या गंगेची. दररोज काय आरती होते. गंगाला किती महत्व आहे. म्हणून यांना थोडं तळ तयार झालं, येईने लगेच कपडे धुवायला सुरुवात केली. आईला सहज म्हणाली, ए महिलांना मी तुम्हाला विनंती करते, कपडे धुवू नका, आपल्याला पाणी एवढंच प्यायला. हा लय चालली तळ्यावाली. कोण म्हणलं? सगळ्या पत्न्या एकत्र झाल्या, ऋषी पत्न्या एकत्र झाल्या. बरं त्यांचं लय अवघड बिगर लोकमत म्हणल्यानंतर एका मिनिटात प्रचार प्रसार आहे. हे तर पैसेच द्यावं लागत नाही. एकमेकाच्या घरात सांगितलं, अरे आपल्याला पाणी घेऊ दे. सगळे ऋषी एकत्र झाले. गौतम ऋषी परंतु आपण गणपतीची प्रार्थना करू म्हणून गणपतीला प्रगट केलं. गणपती बाप्पा एकतर गौतम ऋषी राहतील नाही तर आम्ही राहू. म्हणे झालं काय? गणपती बाप्पाने सांगितलं. म्हणे काही नाही, या ठिकाणी आम्ही पाणी घ्यायला गेलो, आम्हाला काहीतरी मार्ग काढ. गणपती बाप्पा गाय झाले. त्या जिथं त्यांची शेती होती भाताची, थोडस त्या साळीमध्ये आले. आता यांना वाटलं आपल्याला एवढी शेती आहे, सगळे ऋषी मुनी याच्यावरच जगताय, म्हणून थोडा तिनका घेतला आणि फेकला थोडासा. म्हणतात ना कावळ्याला बसायला मोडायला, तिनका फेकला आणि गाय मरून पडली. ही बाजूला लपूनच बसले होते. गौतम ऋषीने काय मारली? गाय मारली. गौतम ऋषीने गाय मारली, बरोबर आहे का नाही? आपण म्हणतो ना जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथ गंगाधरावो, त्रिशूलवाणी शंभोनी नीवा जय जय करावो. पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी वो त्याने तप मांडले ब्रह्मला गो हत्याचं पातक लागलं. म्हणे काय करायचं? म्हणे तपश्चर्य करायचे. बरं ठीक आहे, तपश्चर्य करतो. परण काय? पृथ्वी प्रदक्षिण करायची आणि ही गंगा वरून खाली आणायची. म्हणतात काय तपश्चर्य केली? काही वर्ष हजार वर्ष तपश्चर्य करताना गंगा मायाला सांगितलं, गंगा माया आता हा देह पवित्र करण्यासाठी तुला यावं लागेल. गंगाने सांगितलं मी येते, आकाश गंगा येते, पण माझा वेग एवढा राहणार आहे गौतम ऋषी, मी भूतला पातळात निघून जाईल. काही कर पण आईये तुला मी प्रार्थना करतो, ये खाली. ती गंगा जे सळ 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 करीत निघाली खाली, अशी एक वेगानं खाली आली. एवढा वेग होता. आता गौतम ऋषीला वाटलं की ही गंगा आली पाताळात निघून जाईल. भगवान शंकराची आराधना केली, भोले बाबा गंगा आली. भोले बाबा गंगा आली. भगवान शंकराने सांगितलं काही काळजी करू नका, काही जात नाही. भगवान शंकराने फक्त जटा अशी केली, आतमध्ये गेली गंगा. काही वर्ष गंगा तिथंच फिरत होती, घरा घरा घरा. तिची जात आहे. तुम्हाला काल परवा सांगितलं एक केसच एवढं महत्व आहे, ती जात आहे भोले बाबाची. जटेमधून ती फिरता फिरता तिला रस्ताच सापडला, तिचा अहंकार शांत झाला. परत प्रार्थना करावं लागेल, काही वर्ष तपश्चर्या केली, भोले बाबा आता खाली सोडा तिला. म्हणून भगवान शंकराने तिथं जटा पटली.
पाहिले का जाता आपटलेली जागा? हा मग ती परत तिथून प्रगट झाली. बरं, निघाली तर निघाली गंगाद्वारवरून, परत गुप्त झाली ती. आता परत काय करायचे? म्हणून गौतम ऋषीने कुशा घेतला. कुशा म्हणजे ते आपलं गवताची काडी असते, ते असं सगळ्या बाजूने टाकली आणि आता सांगितलं, हे माय गंगा मैया आता इथं थांब. म्हणून त्या ठिकाणी कुशावर्त ती प्रकट. कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती, बहुतीर्थी गंगा पर्वती वंदन मार्जन करता महादोषणा सती तुझे आकर्षण मात्रे राणी मुक्ती ते पावती. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूलवाणी देवा. म्हणून त्या कुशवर्तामध्ये त्याला कुश टाकलं म्हणून कुशवर्त. म्हणून कुशवर्ताला तिथं थांबली गंगा. तुम्ही जर आले असतील कधी त्र्यंबक राजामध्ये तर तिथं सुद्धा गंगा येईल. तिथून कायम पाणी भरायचं आणि त्र्यंबक राजाला टाकायचे कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यात गंगा आहे त्र्यंबक राजाच्या मध्ये जर गेलात तर एका बाजूला, तिथून दररोज किती पाणी वडा त्र्यंबक राजामध्ये. म्हणून हे तीन देव त्या गौतम ऋषीची भक्ती पाहून प्रगट झाले. गौतम ऋषी तुमचं काहीच दोष नव्हता, तुम्हाला तपश्चर्या करायला लावली, तुम्हाला प्रतिप्रदक्षिणा करायला लावली, तुम्हाला एवढा त्याग करायला लावला, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे. सगळे देव सगळे ऋषी नतमस्तक झाले, आमची चूक झाली. तिन्ही देव प्रगट झाले, तिन्ही देवांना आशीर्वाद दिला. गौतम ऋषीने सांगितलं, तिन्ही देवा हो तुम्हाला इथंच राहावं लागेल. लाखो लोकांचं कल्याण करण्यासाठी तिन्ही देव त्या ठिकाणी लावले. तीन शिवलिंग आहे तिथं, पिंडच्या खाली तीन असे हे बारीक बारीक हे म्हणजे ब्रह्म आहे, विष्णू आहे आणि शिव आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या, ब्रह्म आहे, विष्णू आहे आणि शिव पण आहे. म्हणून त्याला त्र्यंबक म्हणतात. काय म्हणतात? म्हणून त्याला काय म्हणतात? त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा बाई श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा बाई झुळझुळ गंगा बाई श्री. झुळझुळ गंगा बाई श्री झुळझुळ गंगा बाई श्री झुळझुळ गंगा बाई श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा बाई श्री. त्र्यंबक तीन देव एका ठिकाणी वास्तव्याला आले म्हणून त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्र्यंबक राजाचं दर्शन झालं. आता बाकीचे दोन जे दोन तीन ज्योतिर्लिंग राहिले ते आपण उद्या करणार आहोत. लक्षात घ्या, एवढं मोठं भाग्य शिव महापुराण कथा जी आपली व्यथा निवारण करते, शिव म्हटलं तरी आपलं कल्याण होतं, अशी ही शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी इथे येत आहे. भाग्य आहे तुमचं, त्यानिमित्तानं सर्व संत इथं दर्शन देतात, आपल्याला इथं आनंद प्राप्त होतो. सौराष्ट्र सोमनाथम च श्री शल्य मल्लिकार्जुनम उज्जैनिया महांकाल ओंकार ममलेश्वरम केदार हिम पुष्ट डाकिन भीमाशंकरम वाराणसीच विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. मग आपल्याला उद्या नागेश्वर बघणार आहोत, रामेश्वर पाहणार आहोत आणि अजून आनंद त्यातल्या त्यात आपण जास्तीत जास्त उद्या घेणार आहोत. उद्या जास्त वेळ राहील, जरी दिवसभर आम्हाला जालना जरी कार्यक्रम असेल, किती दिवसभरात लांब जरी गेलो आम्ही 400-500 किलोमीटरपर्यंत, तरी संध्याकाळी 8:30 आत या ठिकाणी आम्ही येण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि लवकर येऊ. उद्या पण जरी दिवसभर प्राणप्रतिष्ठा असेल, पुढे कार्यक्रम असला तरी संध्याकाळी 8:30 आत इथं येणार आपला कार्यक्रम. उद्या मात्र लवकर सुरू होणार, कारण अजून महात्मे येणार आहे. शेवटच्या दिवशी खूपच संत येणार आहे, त्यांचे या ठिकाणी दोन दोन शब्द आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आता या ठिकाणी आमचे जनेश्वर महाराज आपल्याला आशीर्वचन देतील. 5 ते 10 मिनिटात आपण त्यांचं श्रवण करायचं आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय काली नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आशुतोष भगवान या महादेवाच्या सान्निध्यामध्ये जगद्गुरु जगदवंदनीय जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज पंचदशनाम जुना खडा राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवांत कथा चालली काय बघू राहिलो मी प्रत्येकाचे चेहरे कारण अगोदर भजन मग भोजन हे अगोदर भोजन मग भजन काय नाही त्याच्यामुळे वांदच नाही काही आणि खरंय भगवान शिवाची कथा सांगितलं काय सुरतरवर शाखा लेखणी पत्र मरवी लिखित यदि गृहित्वा सारदान सर्व काल या धरतीवरच सूर तरवर झाड पल्लव जे काही आहे त्याचा जरी बोरू केला समुद्राची शाही केली साक्षात भगवती सरस्वती जरी लिहायला बसली तरी भगवान शिवाचं वर्णन होऊ शकत ही कथा आहे ना ही बाबाजींच्या व्यस्ततेमुळं ही अशी चालू आहे काय अजून तर तुम्ही खरं रंगायचे आणि ज्या दिवशी रंगाल तर रंगून जाल कारण ही कथाच अशी भोले बाबाची चांगल्या चांगल्याला पागल करून टाकते काय कारण या कथेमध्ये आल्यानंतर आणि यायचं पण असंच असतं बघा प्रत्येक गा ज्या ठिकाणी तुम्ही ज्योतिर्लिंगावर जाल त्या ठिकाणी भगवान शिवाच्या मंदिराचा दरवाजा अगदी छोटा असतो कुठेही जा का तर तिथं सांगितलं जात हे भगवंत आम्ही तुझा शरण आलो
पण कसं आलो हे सर्व माझं बाहेर काढून ठेवतो. शिवोहम शिवोहम, मी तुझ्यासाठी पूर्ण बाहेर ठेवलं आणि मी तुला समर्पित झालेला. अशी ही सुंदर अशी कथा, फार वेळ कमी येत, परंतु आज खऱ्या अर्थाने कथेची रंगत आहे. हा मंच ज्यावेळेस सजतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे जे बसलेले आहे साक्षात शिवाचं स्वरूप आपल्यामध्ये विराजमान होत. भगवंताचं एक विशिष्ट अशी कृपादृष्टी आपल्यावर होत असते. शिवकथेमध्ये जाण्याचं कारणच ते आहे. काय शिवकथाला आज बघा, आज पूर्ण देशभरामध्ये ज्या शिवकथा चालत आहे, यापूर्वी नव्हतं बाबाजी, परंतु आता या परिसरात या पूर्ण देशामध्ये शिवकथानं सुद्धा फार मोठं कार्य केलं. भगवान शिवाची स्तुती जोही करतो. बाबाजीने आज खूप सुंदर सुंदर, पण तुम्हाला सांगण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. मानस पूजा या विषयावर ते 2-3 दिवस बोलतील. काय मानस पूजा कशी करायची, काय करायची, काही नसू द्या आपल्या हातात, काही खिशात नसू द्या, परंतु माणसाचं मन मोठं लागतं. ही कथा ही समर्पित होऊन करायची असते, समर्पित होऊन श्रवण करायचे असते, म्हणजे ती आपल्याला साध्य होत असते. 5 दिवसामध्ये खरोखर आनंद आहे 8 दिवसाचा. आणि खरोखर आपल्या जीवनाचं जर साथ व्यथा जर घालवायची असेल तर शिवकथा ही नक्कीच ऐकली पाहिजे. आणि या शिवकथेला भगवान भोलेनाथाचे इतके स्वरूप, इतकं वर्णन, काशीखंड जर तुम्ही उचलून पाहिला ना, अहो अपरंपार महिमा आहे. या महिमेचं उद्गार आपल्याला करू शकत नाही, त्याचा आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. म्हणून आपण पामर आहोत, परंतु जीही या संतांच्या मुखातून आपण ज्यावेळेस श्रवण करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या मनाची शुद्धी होते, अंतकरणाची शुद्धी होती. सगळे माणूस काय होतो, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे सगळं आहे, नाही तर काय गरज आहे हे सगळं करण्याची, काही नाही. परंतु या कथेमुळे आपली व्यथा ही नक्कीच जाणार आहे. म्हणून आज या ठिकाणी वेळेचा अभाव आहे आणि मला वाटतं आपला टाईम पण संपलेला आहे. काय उगाच मग भाकड कथा होईल पुढची, नाही का? तर आपण पुन्हा एकदा उद्यापासून अजून तयारीने यायचं. अहो इतके इतके मस्त भजन, इतके किती सुंदर गात आहे, आणि शिवाय त्याच्यात बाबाजी. ज्यावेळेस त्या शिवकथेचा तुलना आणि बाबाजी स्वरूप, शिव स्वरूप संतांची तुलना ज्यावेळेस त्या कथेत होते, त्यावेळेस साक्षात शिवाचं दर्शन आपल्याला इथं होत. माणसातला देव जर कुणी पाहिला असेल तर तो कोणता आहे माहित आहे का? जनार्दन बाबा आहे माणसातला देव. आणि तो आपण बघितलेला आहे. आपण किती कथा किती काही केलं, परंतु कोणी जर म्हटलं का हो तुम्हाला देव दिसला का, आपण आत्मीयतेने सांगायचं हो ज्यांनी जनार्दन स्वामींना पाहिलेलं आहे, ज्यांनी जनार्दन स्वामींचे पाय दाबलेले, ज्यांनी त्यांच्यासोबत श्रमदान केलेले, ज्यांनी आपला वेळ घालवला आहे, ज्यांनी विभूती घेतलेली आहे, ज्यांनी काही जरी अनुग्रह घेतलाय, त्यांना खरोखर साक्षात भगवान शिवाचं दर्शन झालेलं आहे. साक्षात शिवस्वरूप बाबाजी. आणि बाबाजींच्या योगानं तुम्ही एका ठाय साईडला आहे ना शिव ठेवा आणि एका साईडला बाबाजी ठेवा आणि तारतम्य बघा, सेम टू सेम, काहीच फरक नाही. जे शिवाला आवडतं तेच आमच्या बाबाजीला आवडतं, जे शिव घेतो ते तेच आवडतं, जे शिवाला प्रिय तेच बाबाजींना प्रिय. म्हणून आम्ही संत संत ते काय म्हणते ना प्रतिमा निमित्त असं आहे, संततेची देवा मात्र त्या प्रतिमा, असं हे संतांचं. जनार्दन स्वामीजींसारख्या थोर अशा संतांच्या सान्निध्यामध्ये ज्यावेळेस ही कथा उठते त्यावेळेस साक्षात भगवंताचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतं. शिवगिरी बाबा म्हणजे काही साधारण व्यक्ती समजू नका, ते आपल्याला सहज उपलब्ध होतं म्हणून त्याचा भाग वेगळा आहे, परंतु आमच्या लाखो साधूंचं नेतृत्व महाराजांकडे.
हजारो लाखो संतांचा आमच्या या भारत भूमीमध्ये लाखो साधू आहे. आमचे जर एक कुंभमेळा जर बघितला ना आणि तिथली यंत्रणा जर बघितला तर माणूस हालून जातो. सरकार हालतं सरकार काय, आणि सरकार हलवण्याची ताकद जर कोणाला असेल तर त्या संतांमध्ये असत. आणि या संतांच्या सानिध्यामध्ये, कारण हे काही नाही, जोळे आहे फक्त, हे घातलेले कपडे झोळी आहे, परंतु ताकद मात्र फार मोठी असते. म्हणून आज या ठिकाणी संतांच्या मुखातून काही असो दोन शब्द, परंतु ते सत्य प्रमाण असत. म्हणून आपण या कथेच्या निमित्तानं खरोखर नऊ राहिलंय. कोणाच्याच चेहऱ्यावर आता 11 वाजले, परंतु झोपेचं सावट काही दिसत नाही तर बरेच लोक, निम्मे लोक तर झोपायला कधी येतात, पण इथं परिस्थिती वेगळी आहे. बरोबर नाही मारा, इथं जागृत आहे. आणि खरं आहे ते, हे साध्य करण्यासाठी आपलं मन बुद्धी सगळं काही एकत्रित या ठिकाणी पाहिजे नक्कीच. आता उद्या सुद्धा परवाकडे आहे ना, फार मोठा कार्यक्रम आहे बाबांचा, 108 साधू संत एकत्रित येऊन त्या ठिकाणी महा कुंभमेळा होऊ राहिलाय वैजापूर तालुक्यात. 17 तारखेचं उद्यापासून नियोजन आहे त्याचं. उद्या जालन्याकडे काहीतरी प्रतिष्ठा आहे. दिवसभराचं शेड्यूल पाहिलं तर फुल बिझी असतं, परंतु तुमच्या प्रेमापोटी पुन्हा 8:30 इकडे यावं लागतं. तर हे संतच करू जाणं, नाही तर मग काही खरं नाही. तर आपल्याही जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर नक्की संतांच्या थोडस जरी संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या सहजतेनं आपलं सुख मिळतं. संतांची सहजता, सहज आशीर्वाद देतात संत का, पैसे घेऊन आशीर्वाद देणार वेगळे बरं का. परंतु जे खरे संत असतात जनार्दन स्वामीजींसारखे, ते सहज त्या निफाड तालुक्यामध्ये 72वा वाडा हे होतं वाढदिवस, आणि अथांग असा सागर होता. आणि त्या सागरामध्ये इकडं कार्यक्रम चालू, इकडं तुला चालू, इकडं हे चालू, बाबाजी बसलेले, हजारो हजारो लोक त्या ठिकाणी बसले. आणि तेवढ्यात एका महिलेनं आरोळ दिली, बाबाजी आमचं एक पोरग ऐकत नाही, ते नातू होतं, ते नातू ऐकत नव्हतं. बघा एवढ्या हजारो लोकांमधून बाबाजीने त्या मध्ये सांगितलं, भाई आमोश्या पौर्णिमा पाहायची राहते म्हणे. आणि तिला एक पुडी पाठवली एक आपल्या वाडदाना खालून, आणि ते पोरग शांत झालं. असे सहज राहतात संत, काय देतील काय उपदेश करतील याच्यावर लक्ष कधी पाहिजे. सहज बोलणं असतं, परंतु आपल्याला, कारण मुलं बी लई विचित्र राहतात. आमच्या महाराजांकडे एकदा एक मुलगा आला, ते म्हणजे बाबा येतं लई, ते बसलं म्हणजे महाराजांनी बी जरा विनोद केला, या अमावश्याचं पौर्णिमेचं, ते उठलं, ते म्हणतं मी दांडी पौर्णिमेचं. असे वर्जनी पुढचे काय, त्याच्यामुळे इथं आणीच जाय. कसे कोण धरून आणा या कथेत बसवा, त्यांना नाचवा, त्यांना काहीतरी करायला हवा, कारण आपल्याला पुढची संस्कृती पुढची पिढी सुधारायची. काय, आज जी लयाला चाललेली पिढी आहे ही सुधारवण्याचे काम संत करताय. हे जे काय चालू आहे ना, हे तुमच्यासाठी नाही, पुढील जी पिढी आहे ती आपल्याला संस्कारक्षम बनवायची आहे. याच्यासाठी आपल्याला सर्वांनी आपल्या घरातील मुलं बाळ सगळ्या मुली सगळ्यांना घेऊन येत जायचं कथे, भलं ते झोपलं का चालेल बरोबर. परंतु इथं संतांचे दोन शब्द आपल्याला मिळतात. असो आता वेळही फार झालेला आहे, सुंदर अशी कथा चालू आहे. या ठिकाणी आमचे विंचूरचे पर्णकुटीवाले राजारामांना या ठिकाणी आलेले, आप्पा आलेले, त्यांची पत्रिका मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे ते घेऊन आलेले. 13, 14 आणि 15 लासलगाव रोडला विंचूरला जी कुटी आहे बाबाजींची, तिथं प्रतिष्ठा होणार आहे. बाबाजींच्या हस्तून ती पत्रिका आहे. तर एकदा आपणही सर्वांनी त्या कार्यक्रमाला या, त्याचं टाळी वाजून अभिनंदन करू. असे अनेक कार्यक्रम बाबाजींचे या ठिकाणी आहे, आणि नक्कीच आपण त्याचा आस्वाद घ्या. मी या ठिकाणी थांबतो. हरिओम. पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जय जनार्दन। चला आरतीची तयारी करायची, महाआरतीसाठी सर्वांनी जागे उभं राहायचंय। चला जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूल पाणी शंभो नील जीवाशिळे करावो वृषभारूढा फणिभूषणा दशभुज पंचाननावो विभूति वाला जटा सुंदर गजंबर धरावो। जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूल पाणी शंभो नील जीवाशिळे करावो पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषीचा श्री हो जाने तपमाती अंतरी हो प्रसन्न हो वणी जाणे श्राणा दिदली गोदावरी हो औदुंबर मळे प्रगटे पावन त्रैलोक्या ती करी हो। कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती हो आणि कही बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती हो वंदन मर्जन करदा दंडे महादोषणा सती तुझी दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो। मकराद गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूलवाणी ब्रह्मगिरीची भावे जाणला प्रदक्षिणा दरी घडे तव तव गुण विशेष गिळमिशाव घेता सीजणे केवळ तो स्वरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो। जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूलवाणी शंभो नीला ब्रह्मगिरीची भावे जाणला प्रदक्षिणा दरी घडे हो तय तय काया कष्टी जव जव चरणी ऋत दिगळे हो तव तव पुण्य विशेष गिरिमिशाव घेता सीजणे केवळ तो स्वरूपी काळ त्यांच्या पाया पडे त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूलवाणी शंभो नीला गोसावी नंदन विद्रे संसार भवया तदा। जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरावो त्रिशूलवाणी शंभो नीला देवास सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे जनार्दन राम दया देवी संसाराची ज्योती प्रेमे करोणी सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोणी ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयंचारी राम जीवाचे करे भक्त परम उभे जय जळी तलो जय उजळी होय पदलोळी परी चिंता भय चित्ती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती काढूनी वस्त्रग्रह शाळा भक्तीचा पडविचार माळा हरी शंकर शिव बोळा ज्ञान रस देव उपदेश नाम शिवघोषात मंडळी जारुती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती बांधले शिवालय कितीक भक्तीचे घडवित जे प्रतीक तयाच्या रोई भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरी नाम तयाचे करी प्रभु पण ते प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरास निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरास भाव भक्तीचा सुगंध वाहू दे हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नदळीत सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ मुखी नाम नैनी ध्यान हृदय तो मूर्ती देवा हृदय तो मूर्ती
भावभक्तीने केली देवा कापूर आरती द्रौपदी मधाला का कापूर आरती आता कापूर आरती धडकळी धडकळी लाडकळे काही देवा नकळे काही शब्द रूपी गोकुळवाला भागतो पायी द्रौपदी पदाला आता कापूर रती आता कापूर रती रत्नागडी दर्शासली तुमची मूर्ती हो खाली लोडांगण मंदिर जरणा डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे आनंद भोजन भाविक वाढून म्हणे नामा तुम्ही माता पिता तुम्ही बंधू सगा तुम्ही तुम्ही विद्या देव तुम्ही सर्व मम देव देव कैण माझ्या मनसे वरी आवडा बाबा प्रभूंच बाबा करोणी अत्यंत कर्मण श्रीनारायणाती समर्पयामी अजिलोकेश्व ब्रह्मणारायण कृष्णदाम धर्म सुमारी श्रीधर माधव कवी कमल भयानिक राय कमल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे हरि ओम यज्ञने यज्ञवेन्द्र देवस्थानि धर्माणि प्रथमाणि सति नाकमहिमानम् सजन्द्र यत्र पूर्वे सन्ध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिणे नमो वै वैश्रणाय कृमे समे कामान काम कामाय वैभव कामेश्वर वैष्णुनाथातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ओ विश्वदयकृतो विश्वदमुख विश्वदवार्त विश्वदस्पासं बहुभ्यदं द्विसंतरीद्यावाभुजन्दैकं दानास्वन्दपुष्पाणि यथा कालभवानि यं पुष्पाञ्जलि वय दत्तं रुहाणि परमेश्वर पार्वतीपतिहर महादेव गोपालकृष्ण भगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 लग्न सद्गुरुजनाथ